मुझे मानी सचा धनका सरल लोनिया सर धनजनी उसका लुजी कार्यालय का सुवाद करता सरल लोनिया सर धनजनी उसका लुजी नमस्कार तीजा प्रति महाविद्यालय मानी शिक्षण संगठन कार्य व्यवस्थापन पदरी वर्षपति आउटरेंटरी तुमका सरल योगानिता तीजा प्रति
आता खूप मोठेले असा म्हणून हॉटेलाचे रूम अटेंडंटाचे कोर्सेस आम्ही केले. आमच्याकडे खूप किती म्हणूयात वेल क्वालिफाईड स्टाफ आमच्याकडे असा, म्हणजे स्टाफातले 14-15 जण PhD होल्डर्स असतात. हायस्ट एज्युकेशन घेतलेलं स्टाफ म्हणजे असा, म्हणजे काउंटीची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असा. दे आर ऑल वेल वर्स विथ द रूल्स रेग्युलेशन्स, त्यांना सगळी खबर असा. आणि म्हणून इतकी बरी जी सिस्टम या इकोसिस्टम या कॉलेजीत डेव्हलप झाल्या, तिचो लाभ पंचायतीकूय जावचो. तुमची तुमकां सांगता एखादो कोर्स ऑर्गनायज करपाक जाय, वी वील डू इट फॉर यू. तुम्ही नाव सुचे कोर्साचे 25 बॅच आमकां दियात कोर्सिसाची. आणि आम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आसा, आम्ही रेव्हेन्यू मेकिंग इन्स्टिट्यूट न्ही, आणि म्हणून आमकां फायदो करून घेवपा खातीर आमी कांयच करना. वी आर नॉट अ बिझनेस मेकिंग इन्स्टिट्यूट, सो आमी वी वील नॉट एक्सपेक्ट एनीथिंग इन टर्म्स ऑफ मनी फ्रॉम यू. वॉट वी वील एक्सपेक्ट फ्रॉम यू इज इन्फ्रास्ट्रक्चर हॉल एकाबद्दल कोर्स आमच्यानी कंडक्ट करूं येता. आणि तुमच्या गावातले भुरगे बायलो जे कोणा खातीर आमी तो करतात ते दॅट वॉज ओनली वी वील एक्सपेक्ट फ्रॉम यू. सो आमकां दिसलें की हांगा आमी 36 वर्सां कितें शिकयतात हें तुमकांय करचें, तुमच्यो कितें गरजो आसात त्यो आमकांय करच्यो. आणि अशा तरेचे कॅम्पस टू कॉम्युनिटी आणि कॉलेज टू विलेज ह्या प्रयत्नांतल्यान आमी फुडें वचचें. सो दॅट सगळ्यांक ही बी खबर आसा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आमी इम्प्लिमेंट केले आमच्या कॉलेजीन फर्स्ट इयर वर्साच्या. NEP अशे खूब ऑपॉर्च्युनिटीज दिता. हाज्या फुडें हांव तुमकां सांगता की जे तुमी चिंतूंक नाशिल्ले अशा तरेचे कोर्सीस आतां आमचे कडेन आमचे कडल्यान तुमकां मेळटले, विच यू नॉट थॉट ऑफ फॉर लास्ट 10 इयर्स ऑर मेबी 20 इयर्स. अशे तरेचे न्यू कोर्सीस न्यू प्रोग्राम्स वी आर गोइंग टू स्टार्ट. ह्या सगळ्याचो फायदो तुमच्या तुमच्या वॉर्डाक तुमच्या तुमच्या पंचायतीक जावचो हो आमचो उद्देश घेवन ही कार्यावळ आयज आमी हांगा सुरवात केली. एक कमिटी आमी कॉन्स्टिट्यूट केली आमची टिचींग नॉन टिचिंगाची. तांकां सांगलें गांवां गांवांनी वचात, मेळात तुमच्या पंचायत सरपंचाक मेळात आनी त्या तांकां इनवायट करात त्या कार्यक्रमांत. भुरग्यांची आमी वॉर्ड वायज मिटींग घेतली, खंयच्या वॉर्डान आमचे कितले विद्यार्थी रावतात तांची मिटींग घेतली. तांकां सांगलें तुमी तुमच्या वॉर्डांतल्या पंचाक वचून मेळात. आनी हे सगळे प्रोसेस फाटलो महिनोभर जाले उपरांत आयज तुमी मोठ्या संख्येन हांगा उपस्थीत आसात. म्हाका खबर आसा आयचो दीस हो खूब म्हत्वाचो दीस, अमावस्या आसा आयज. आनी आयज आमी आमच्या पुर्वजांक आर्गां दितात, आमच्या पुर्वजांक नमन करतात. तो आयचो दीस ह्या दिसा घरा कडेन रिच्युअल्स आसता. आनी एक दीस असो आसता वर्सांतलो की ज्या दिसा आमी पुर्वजांक याद करतात. आमी बी आयज सगळे शिक्षण क्षेत्रातले जितले आमचे पुर्वज आसा, ज्यांनी ज्यांनी सिस्टम निर्माण केला आमच्या देशांत, ताका आमी भारतीय शिक्षण म्हणटात, त्या सगळ्यांक आयज आयज ह्या दिसा पवित्र दिसा याद करतात. आनी हो इतलो बिझी दीस आसतना सुद्दां मागीर आमकां बरें दिसलें, आमी हाफ डे दवरलो प्रोग्राम, कित्याक फुल डे दवरल्यार दोनूय लोकांनी कोणी वचून आशिल्लो कदाचीत. आयज कारण इंडिया आनी पाकिस्तानाची मॅच आसा, खुबशे सरपंचांनी आमकां सांगलें की आमी आयज अहमदाबाद वतात म्हणून स्पेशल तिकीट काडल्या वचपाची मॅच पळोवपा खातीर. ती बी उमळशीक तुमकां आसतली. म्हणटकच ह्या दोनूय दिसांच्यो शुभेच्छा तुमकां दिता. हे सगळें करता आसतना सतत फाटल्यान लागता आमचे ते मॅनेजमेंट. आमच्या मॅनेजमेंटाचे सगळे वांगडी जे हांगा बसल्यात, तांणी ह्या सगळ्या कामाक आमकां सदांच फुडाकार दिल्लो आसा, खूब तेंको दिल्लो आसा. ज्यो ज्यो योजना आमी हांगा राबोवपाक सोदतात तांच्या फाटल्यान ते खंबीरपणान उबे राविल्ले आसात. तातूंत खासा करून आमचे अध्यक्ष संजय बाब आरावकर, आमचे सेक्रेटरी श्री राजेंद्र बाब भोबे, आनी खासा करून ह्या आयच्या कार्यक्रमाच्या संदर्भांत गोंयच्या विधानसभेचे उपसभापती आनी आमचे एक्झिक्युटीव्ह मेंबर श्री उल्हास बाब अस्तोडकर हांचे विशेष सहकार्य लाभिल्ले आसा. आनी बाकीचे आमचे श्रीमती आठली जी आसात हे आसात आमचे कडेन. हांव ह्या सगळ्यांच्या वतीन तुमचे परत एकदां स्वागत करतां. ह्या कॉलेजीन खूब कितें नवीन उपक्रम सुरू केल्ले आसा, तांची म्हायती हे सेशन सोंपता सोंपता तुमकां मेळटलीच. हे कॉलेज 5 वर्सां जाली येता आमी नॅक एक्रेडिटेशन जाले, आनी वी वील बी फेसिंग द सेकेंड सायकल ऑफ नॅक इन द कमिंग 2023 डिसेंबर मे बी. सो ताची बी म्हायती आमचे कडल्यान तुमकां मेळटली. ह्या सगळ्या प्रोसेस
तुमच्या सगळ्यांचे मत खूप महत्त्वाचे असते आणि म्हणून नेक जन्ना हळ्याची तीन जन्ना हळ्याची नेकाची त्यांना आम्ही तुमचं आठवतले त्यांनाही तुम्ही मोठ्या संख्येने हा येऊचे कॉलेजीबद्दल चार शब्द सांगचे त्याचा परिणाम आमची त्याची ग्रेड भेटते त्या ग्रेडीचे नक्की जातो अशी बाबत खात्री आहे तो कार्यक्रम फक्त तुमच्या आमच्या मध्ये पुढचं नाही तो ऐकूनच व्यापक जाऊ आम्ही एक कल्पना अशी केली की वाय डोंट वी कॉल ऑल द इन्स्टिट्यूशन्स विच हॅव देअर डिफरंट स्कीम्स ऑल्सो दे कम टू अस फॉर ऑर्गनायझिंग देअर स्कीम फॉर डिसेमिनेटिंग द इन्फॉर्मेशन फॉर यु नो ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ देअर स्कीम्स अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या संस्थां सुद्धा हा आपोचे अशा दिसले आणि मग मी 10 वाजता सुरुवात केली तिथल्या सगळ्या जणांना आपोआप शक्य नाशिले हा आपलेचोच प्रोग्राम असा तरी आम्ही जो मेजर संस्था असा त्यांना सगळ्यांना हा आपले हा मागता अशी मी आमच्याकडे आदेश काढलेलो तसा सगळ्या सर तुमच्याकडे आणि पंच वांगड्याकडे एक पर्यंतचा वेट मी आमका देऊचो या एक पर्यंतच्या वेळात सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्या जितल्यो संस्था असतात त्यांच्याकडे वेलफेअर स्कीम्स असतात समाजात उपयोगात पडपी स्कीमी त्यांच्याकडे असतात त्या सगळ्या राहिलेल्या असतात त्यांची मागे व्यवस्थित ओळख करून घेतली आहे सगळ्या सगळ्यांना त्यांना मी म्हणा की तुमकां आम्ही 7 ते 10 मिनटात दिवपाक शकता इतलोच वेळ आमच्याकडे असा उद्घाटन कधीच आमच्या लागला म्हणजेच या 7 ते 10 मिनटात आपल्या योजनांची आपल्या योजनेची माहिती ते तुमच्या मुखार दवरतले ती तुम्ही बारीकसाण्याने ऐकूची कारण काही लिटरेचर हाडला त्यांचे ब्रॉशर्स जे आलेले असतात ते बी तुमकां मेळटले त्यांचे नमुने आम्ही तुमकां शेअर करतले म्हणजे फुडें फाटी तुमच्या पंचायतीन LIC का फोगोचे आसा SBI का फोगोचे आसा नाबार्डा का फोगोचे आसा खादी विलेज कमिशनर का फोगोचे आसा ICAR संस्था सर्व आहेत त्यांना आपोपचे असा अशा वेगवेगळ्या संस्था त्याचं म्हणून बँको असा बँका म्हणजे आमची TGSB गोव्यातली लिडिंग बँक त्यांना आम्ही नाव पाहिले असा असे मेजर सगळे जे असतात गोचे सोशल वेलफेअर असा RDA असा ही सगळी गोवा सरकारची आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची अशी सगळी ऑटोनॉमस आणि खाती असतात या सगळ्यांचे अधिकारी हा आले असतात हा अकॅडमी ऑन बिहाफ ऑफ आवर कॉलेज आय वेलकम ऑल द ऑफिशियल्स all the representatives and all the office bearers of various organizations that are represented today in this function of our invitation. To be me, Shanwar, most of the central government offices are closed. But I know, out of love of your commitment to the cause, you have come here. And also, for the love of India Pradhani, I thank you again, Governor, on behalf of my management and our colleagues. Yes, again, so Adar, I am not the second Zatlo. आणि ही कार्यावळ साधारणपणान वाढिल्लो वेळ सुद्धा गृहित धरून एका उपरांत जेवणात आम्ही सगळे मेळपाचो प्रयत्न करूया 2 वरां इफेक्टिव्ह आमच्याकडे त्यांचा आम्ही वापर करूया ह्यो सगळ्या योजना समजून घेऊया आणि मधल्या काळात आमच्यामध्ये काय मानसिक योगाचे असतात त्यांचेही विचार आम्ही या संदर्भात ऐकूया असे हा मागता आणि म्हणजे प्रस्तावित गुलाब सोपवता देऊ of academia.
wishes and sentiments of the people of Goa in the assembly and with the government. We are extremely honored to have you as our guest of honor for today's event, sir. I now request our chairperson, Shri Sanjay Paravarkar, to welcome the guest of honor with a set of books that have been published by our college. संयोजक श्री स्वप्निल गावकर हंचा लगी मागता कि ताणी कार्यावळीची सविस्तर
नमस्कार हमारे चीफ के रिस्पेक्टेड डिग्रीज ऑन डैस ऑफ द डैस लेडीज एंड जेंटलमैन उनका सगड़ा माय नाम अचल गुप्ता प्रबोधन एजुकेशन सोसाइटी फाउंडेड इन जून 1988 इट हैड अ विजन टू डेवलप एन एजुकेशनल फिलोसॉफी टू फोकस ऑन भारतीय कल्चर द सोसाइटी ऑल्सो इंट्रोड्यूस नेशनल कोर इंक्लूडिंग मॉरल एंड स्पिरिचुअल एजुकेशन योगा एजुकेशन फिजिकल एजुकेशन ऑल्सो संस्कृत एंड म्यूजिक फॉर प्रमोटिंग नेशनल इंटीग्रेशन एंड कल्चरल डेवलपमेंट द सोसाइटी ऑल्सो कैटर्स टू हैव टू द पब्लिक नीड ऑफ सराउंडिंग एरिया थ्रू द वेरियस एक्सटेंशन एंड सर्विसेज देर आर मोर देन 3,000 प्लस स्टूडेंट्स स्टडी इन प्रबोधन एजुकेशन सोसाइटी 400 plus staff are also teaching here from various different localities. Amcha college ji asa tya tiche management je asa te khup supportive asa khup madad karta management ache vision sudha khup bare asa college ji ekun 10 varsha jali asa amcha college sectionan don courses chalta बीकॉम आणि बीएबीए बीकॉम हो कोर्स जो असा तो 3 वर्षाचा कोर्स आणि बीएबीए 4 इयर्स कोर्स असा इन द इयर 2021-22 एक मोटो आम्ही लक्षात घेऊन म्हणजे कॅम्पस टू कम्युनिटी आणि कॉलेज टू विलेज हो मोटो लक्षात घेऊन आम्ही सर्वे कंडक्ट केली टोटल 7 पंचायत्स मध्ये इन दोज 7 पंचायत्स वी कंडक्टेड अ सर्वे And we organized different events, many events with the community and from the campus to community and in the village. Taking a motto ahead, amcha manane ek vichar elo ki ami sagle je panch sarpanch asa tenka eka rufat sakal hadun tenka yo sagle je schemes asa kiwa sagle government ऑर्गनायझेशन्स असतात त्यांच्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पावचो याच्या खातीर ह्या ज्या कार्यक्रमाची असा ती हो जो कार्यक्रम असा तो आम्ही ऑर्गनायज केलो असा ह्या कार्यक्रमाक लागून जी टीम असली त्यांच्यानी खूप मेहनत करून प्रत्येक पंच सरपंच यांच्या घराकडे व्हिजिट म्हणजे चौथीकडे सुद्धा बरेचसे आमचे जे स्टाफ असतात ते त्यांचे घराकडे चौथीक व्हिजिट देऊन ते सरपंचान पंचान मिळून येणले असा तर ह्या कार्यक्रमाचा फायदा हो तुमका सगळ्यांना पंच आणि सरपंचांना जावतलो आणि असेच कार्यक्रम आम्ही पुढे तुमच्या खातीर तुमच्या गावांनी किंवा तुमच्या लोकॅलिटीन आम्ही करतले अशी आशा वाटता आणि सगळ्यांनी देव बरं गुरु सर प्रबोधन शिक्षण संस्थेच्या कार्यकारी वांगड्यांची वळख करपा खातीर आफयता सहाय्यक प्राध्यापिका हेमा सावंतांका Good morning, everyone present over here. Ladies and gentlemen, esteemed guests and friends of education, I am honored to introduce the dedicated management members of Prabodhan Education Society who have been instrumental and committed to the cause of holistic development of the students. We have with us Sri Sanjay Valavalkar sir, Chairman, Prabodhan Education Society, Chairman, all the school managing committees, Karyakarani member of RSS, Sir provides visionary leadership and strategic directions to our institution. We welcome you, sir. We have with us Sri Rajendra Bhobe, sir, CA by profession, Goa Sanghachalak for RSS, Sir is the secretary of Prabodhan Education Society, Manager of Prabodhan Prathamik and Purva Prathamik Vidyalaya. I welcome you, sir. We have with us Shri Hari Atle, sir, Director of Janashikshan Sanstan, Executive Committee Member of Prabodhan Education Society, Manager of Prabodhan Prathamik Vidyalaya Umurfa. I welcome you, sir. We have Sri Ullas Asnodkar sir, Executive Member of Prabodhan Education Society, Manager
श्री सुनंद श्रीमती सुनंदबाई मंदुरकर प्राथमिक विद्यालय सलवदर द मुंडो सो इज एक्स एमएलए ऑफ अल्दुना कॉन्स्टिट्यूएंसी एंड सो इज ऑल्सो डेप्यूटी स्पीकर ऑफ गोवा लेजिस्लेटिव असेंबली वी हैव और द सर श्री अब्दुल परिकर इज नॉट अवेलेबल सर इज ट्रेजरर ऑफ विद्या प्रबोधन सोसाइटी एंड वी हैव श्री दत्ता नाइक सर सो इज ऑल्सो नॉट एयर फॉर टूडेज प्रोग्राम ड्यू टू सेवन रीजंस द कंट्रीब्यूशन एंड द लीडरशिप इन द फील्ड हैज बीन रिमार्केबल फॉर अस वी ओव द सक्सेस टू द विजन लीडरशिप एंड टायरलेस एफर्ट एंड आई वेलकम यू ऑल फॉर दिस प्रोग्राम थैंक यू वेरी मच देव बरें करूं मैडम आज आमकां मार्गदर्शक म्हणून लाभिल्ल्या व्यक्ती समिती हांचो परिचय करपा खातीर आफयता लॅब सहायक श्री आशय नायक हांकां अ वॉर्म वेलकम टू द डिग्निटरीज ऑन द डायस एंड ऑफ द डायस इट गिव्स मी इमेंस प्लेजर इन वेलकमिंग यू ऑल हियर टुडे आय एम मिस्टर आशय नंदकिशोर नायक आय एम इंटरेस्टेड विथ द टास्क ऑफ Introducing the panel of heads to you. So to begin with, we have Mr. Arun Bhatt, the regional head of TJSP. We also have Mr. Vince Lakharia, area manager of SBI. Requesting chairman sir to kindly introduce. Followed by Mr. P.D. Ambodkar, assistant director of Khadi and Village Industries Commission. We also have Mr. Nakul Bendre, Senior Branch Manager, LIC, Goa. We also have Mr. Avinash Shinde, Assistant Manager, Reserve Bank of India. Also, we have Dr. N. Bomaswamy, Senior Scientist and Head, ICAR. And last but not the least, we have Mr. Vivekanand Naik, Field Assistant, Social Welfare. Thank you, sir. We also have Mr. Vishwas Kadam, Deputy Manager of NABARD, requesting Chairman sir to kindly welcome. Thank you, sir. As we commemorate our decade of college inception, we are happy to achieve this milestone of getting these notable organizations on a common platform under the aegis of our management. I now request the Technical Sessions Committee to take over the proceedings. Thank you. Devpare Guru, sir. प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संजय पालवलकर हांचे लगे मागता की ताणे आपले उलोप करचे सर मुखेल सोयरे आणि कलंगूट मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री मायकल लोबो आमच्या व्यवस्थापनचे श्री राजेन भोगे उल्हास असणकर कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर भूषण भावे उपस्थित आशिल्ले सगळ्या संस्थेचे बँकांचे अधिकारी मॅनेजर उपस्थित आशिल्ले पंच सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि भावा भयणीनो वाटेर एक बॅनर असा तुम्ही ज्या वाटेन एंट्री मारली आणि ताजेर एक चित्र असा खादी यूज खादी अशे ते सिंबॉल असा खादी ग्रामोद्योगा तर्फे आणि एका मनशाचे जे चित्र असा ते मनीस म्हणजे महात्मा गांधी हांव ते अशा खातीर उल्लेख केलो की पंचायत हो कन्सेप्ट इट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय महात्मा गांधी बऱ्याच जणांक खबर असतले किंवा ना
Panchayat Raj, it was called as Panchayat Raj that time. And Mahatma Gandhi tenna sangile just after freedom. म्हणजे आमच्या देशात इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळालं इमिजिएटली आफ्टर फ्रीडम त्यांनी एक अपील केले फॉर पॉलिटिशियन त्यांना वन पार्टी रूल आशिल्ली गो बॅक टू विलेजीस पण पॉलिटिशियनांनी कितें केलें गो भितरले कॅन्सल करून पयले इरेज केले गो आणि बॅक टू विलेज म्हणजे गांवांत फाट लागले दाखयात एवढी पहिली रश टू सिटीज मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणजे दॅट टाईम बॉम्बे मद्रास बँगलोर दिल्ली दॅट्स ऑल फिनिश कोलकाता आणि विलेज खरंच बॅक टू द विलेज असं वातावरण तयार झालं आणि त्यांनी कित्याक सांगितले गो बॅक टू द विलेज ह्याचे कारण त्या टायमार विलेजान एम्प्लॉयमेंट एग्रीकल्चर आशिल्ले पण एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज वे नॉट डेर एट ऑल आणि अ कंट्री एज बीग एज इंडिया द मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड तुमकां खबर ना जाल्यार सांगता 80% ऑफ द पॉप्युलेशन लीव इन पंचायत आमकां दिसता कितें ना सगळें आतां मॉडर्न म्युनिसिपॅलिटीज असेंब्ली पार्लमेंट राज्यसभा आणि किती किती बट स्टील 80% ऑफ द पॉप्युलेशन लीव अँड हॅव देअर ब्रेड अँड बटर इन पंचायत गोवा इज अ स्टेट द स्मॉलेस्ट स्टेट इन द कंट्री आणि गोंयचे पंचायती जाल्यार दे आर स्टील स्मॉलर न्युक्लियस कसे म्हणजे द स्टेट्स which are as big as UP, MP, Rajasthan, Maharashtra. Olde olde rajya asa. Thuyu panchayat asa. Panchayat system is existing all over the country, all states. No state in the country is without panchayat. Asad asa. Ani panchayat in UP or MP in Rajasthan is bigger than the state of Goa. म्हणजे गोंयचे आमचे पॉप्युलेशन 15 लाख बी आसतले आतां थंय पंचायत 20 लाख 25 लाख 50 लाख पॉप्युलेशन जे पंचायत आसता इट इज बिगर दॅन द गो स्टेट ऑफ गोवा अँड इट इज मॅनेज बाय वन सरपंच आणि टीम बाकी टीम आसता म्हणजे ही इज मोर पॉवरफूल दॅन द सीएम ऑफ गोवा म्हणजे टू मेक अ कंपॅरिझन देर बट स्टील दॅन आमच्या पंचायत जे आहात गोंयात तर आम्ही कित्याक ठरयलो प्रोग्राम सांगले डॉक्टर भुशणान सांगले सप्तिलान सांगले कित्याक आमचे जे इन्स्टिट्युशन आसा इट इज सिच्युएटेड इन अ पंचायत एरिया म्युनिसिपाल्टी एरिया परवरी इज नॉट अ म्युनिसिपाल्टी एरिया आणि जेव्हा भायले लोक येतात ट्युरिस्ट येतात किंवा ऑफिसर येतात यू पी एम बी महाराष्ट्र आणि इज दीस ए पंचायत म्हणून अजाब जाता पळोवप तालिगांव यू कॉल तालिगांव पंचायत काय म्हणून विसरतात इतले पॉश आणि मॉडर्न आमचे गोंयचे पंचायती आसात बट स्टील दे आर पंचायत आणि पंचायतीन जेव्हा संस्था असतात एज बीग एज विद्या प्रबोधिनी त्यांना पंचायतीचं हू इज द लास्ट पर्सन इन द डेमोक्रेटिक सेटअप म्हणजे इलेक्शन सेटअप तो म्हणजे पंच त्याला खबर असूंक जाय आमच्या पंचायत एरियेन बाबा ही संस्था असा किती शिकयता कितली भुरगीं शिकतात दे शूड नो म्हणून दीस प्रोग्राम आणि टू माय नॉलेज दीस इज द फर्स्ट एवर प्रोग्राम एवर ऑर्गनायज बाय एनी कॉलेज इन गोवा आणि त्या खातीर डॉक्टर भुशण भावे आणि ताचे टीमी जे हांव कौतूक करता की इतलो एक बोल्ड प्रोग्राम दवरलो देर इज नो पॉलिटिक्स हियर टुडे कित्याक पंच पॉलिटिकल पार्टी लागना दे कॉन्टेस्ट इलेक्शन नॉट ऑन सिंबॉल त्यांचे इंडिविज्युअलाचेर फायट करता त्यामुळे पॉलिटिकल पार्टी तशी लागना इनडायरेक्ट लागता आसतली
नो प्रॉब्लम पण अक्रॉस द पॉलिटिकल पार्टीज आम्ही हांगा आपयल्यात पंचांत नॉट टू डिस्कस पॉलिटिक्स टू डिस्कस एज्युकेशन इस्पेशली द NEP इज राउंड द कॉर्नर NEC इज राउंड द कॉर्नर सो दीस इज द फर्स्ट एफर्ट एवर इन गोवा बाय एनी कॉलेज आनी तो म्हाका दिसता इट इज ऑलरेडी अ सक्सेस थोडो उशीर जाला आसतलो कित्याक टुडे इज अ स्पेशल डे पण दीस इज फर्स्ट एवर प्रोग्राम इट इज ऑलरेडी अ सक्सेस आमकां पंचायतीचो सदत सपोर्ट मेळटा डायरेक्ट आनी इनडायरेक्ट कित्याक ह्या 14 पंचायतींतले भुरगीं हांगा शिकतात ऑलमोस्ट ऑल ऑफ गोवा आसा हांगा पेडण्याची आसा पण स्पेस कन्स्ट्रेंट आनी डिस्टन्सा खातीर आमी फक्त 14 पंचायतीत फ्रॉम कलंगूट टू हल्डोना इतल्यान घेतल्या मागीर केन्ना तरी पळोवया नेक्स्ट इयर बी ऑल पंचायत्स इन गोवा आमी इट इज अवर ड्रीम कित्याक सगळ्या काणकोणचे सुद्दां भुरगे हांगा येवन शिकतात शिकयतात बी सो तुमचो आमकां भविश्यानूय सपोर्ट जाय सरकाराचोय सपोर्ट लागता एज्युकेशन डिपार्टमेंटाचोय सपोर्ट लागता अदरवायज वी कांट ग्रो तर तो आमकां सपोर्ट मेळटलोच आनी हांव सगळ्या उपस्थितांक शुभेच्छा दिता आयच्या दिसाचे आनी होप इंडिया विन्स टुडे सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी म्हाजी दोन उतरां सोंपयता देव बरें करूं सर ताळ्यांचो आवाज खूब उणाक येता मागता सगळ्यां लागीं की मोठ्यान ताळयो जावच्यो हांगा बसलेल्या दर एका लागीं आनी माचेर बशिल्ल्या सगळ्या मानेस्तां लागीं मोठ्यान परतून एकदां ताळयो जावं न्ही देव बरें करूं तुमकां सगळ्यांक कळंगूट मतदारसंघाचे आमदार श्री मायकल लोबो हांच्या लागीं मागता की ताणें आमकां मार्गदर्शन करचें विद्या प्रबोधनी सोसायटी हेंच्यांनी आयज जो प्रोग्राम घडोवन हाडला to understand the grassroots level je politicians are je elected representatives are village panchayat saha zilla panchayat ha enche rights ani enche duties ani various schemes of the government of india and government of goa yo explain korop ani grassroots level acher varop हेका हाजेर विद्या प्रबोधिनीचे सोसायटीचे चेअरमॅन सर वालावलकर बाकीचे सगळे मान्यवर सरपंच डेप्युटी सरपंच आमचे जिल्हा पंचायतीचे मेंबर्स आमचे आसनोडकर सर जे आदले आमदार आणि डेप्युटी स्पीकर प्रेस मिडिया आनी सगळे हिंगासर समोर बशिल्ले सगळे पंचायतीचे मेंबर्स डेप्युटी सरपंच अँड अदर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स इट्स अ व्हेरी युनीक आयडिया अ व्हेरी युनीक कॉन्सेप्ट म्हाका दिसता फस्ट टायम इन द स्टेट ऑफ गोवा अ एड्युकेशनल इन्स्टिट्युशन एज ग्रेट एज विद्या प्रबोधिनी सोसायटी जे 3,000 सुमार भुरग्यांक शिक्षण एवरी इयर दिता भुरगीं ह्या क्लासीनसून दुसऱ्या क्लासीन वयता पास आवट जाता ग्रेज्युएट जाता दे गो इन सर्च ऑफ जॉब्स सम गो फॉर हायर एड्युकेशन सम गेट गव्हर्मेंट जॉब्स सम स्टार्ट देअर ओन बिझनस सम स्टार्ट देअर फादर्स हेल्प देअर फादर इन देअर बिझनस अँड लायफ गोज ऑन आनी म्हाका दिसता जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स हिंगासर आयज आपयल्ले आहा जेंकां मार्गदर्शन मेळपाचें आहा फ्रॉम वेरियस गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स नाबार्डाचे ऑफिसर्स येयल्ले आहा रिझर्व बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आनी आमचे स्टेट गव्हर्मेंटीचे गव्हर्मेंटाचे ऑफिसर म्हाका दिसता खुबशे जाण जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव तांकां खबरूय आसना कितल्यो स्किमी गव्हर्मेंटाच्यो आहा कितल्यो स्किमी सेंट्रल गव्हर्मेंटाच्यो आहा जे आमच्या लोकल लोकांक आमच्या नागरिकांक
जे लास्ट मैन इन द सोसायटी आमी म्हणटा तेंका यो आमी दिवंक शकता ओ दिवपाक जाता ओ प्रयत्न करूंक शकता आमी दिवपाक आनी तेंच्या अकाउंटार हे पयशे येवंक शकता. आनी म्हाका दिसता आमी गोंयान खूब फाटी उरलेले आहा ह्यो स्किमीचे पयशे हाडपाक. वाय आय एम सेयींग दीस, हांव जेन्ना आरडीए डिपार्टमेंटान आसलो म्हाका खबर आसलें की कितके कमी आमच्या आख्खे गोंयान रेजिस्टर्ड लेबरर्स आसले. म्हणजे आमचे आरडीए डिपार्टमेंट यूज टू ब्रिंग मनी 90% फ्रॉम द सेंट्रल गव्हर्मेंट, 10% स्टेटीचे घालप आनी तेका दिसवाडो दिवप, 400 रुपया 450 रुपया दिसवाडो दिवप त्या लेबराक काम करपाक. आतां हे फंड इज फ्रॉम वेर? फंड इज फ्रॉम सेंट्रल गव्हर्मेंट. हाव टू गीव इट टू द पीपल? जेन्ना हांव मिनिस्टर जालो वी टूक अ फूल रिव्यू ऑफ द एंटायर डिपार्टमेंट, एंटायर ब्लॉक, आमचे ब्लॉक्स आसले आनी आमकां व्हेरी लिमिटेड लोक मेवले अशें काम करता डेली वेजीस. सो वी टूक अप दीस एज अ चॅलेंज दॅट वी वील एनरोल मोर एन्ड मोर बॉय मॅन एन्ड वुमन फ्रॉम रुरल गोवा. कित्याक रुरल गोवा आमचे जे आसा ते आजून पासून म्हाका दिसता एम्प्लॉयमेंटा खातीर फाटी उरलेले आसा. हाव टू गेट द मनी टू द अकाउंट? तेंचे काम करप, तेंच्यांनी सकाळीं येवप, दनपारां घरा वचप, परत सांजे 3 ते 5 तेंचेच विलेजीन काम करप. वेदर इट इज ट्रिमींग ऑफ बुशीज, वेदर इट इज क्लिनींग द कॅनल, क्लिनींग द पॉन्ड्स एन्ड सो ऑन एन्ड गीव देम एम्प्लॉयमेंट. म्हाका दिसता हायस्ट नंबर विदीन 1.5 years इन द कोवीड टायम वी कूड गेट द पीपल एन्ड मनी वॉज ट्रान्झॅक्टेड इन द अकाउंट रायट फ्रॉम द सेंट्रल गव्हर्मेंट. म्हणजे एवरी मंथ जेन्ना तेंची सॅलरी येताली तेंच्या अकाउंटान डायरेक्ट पयशे येवप. ही एक स्कीम हांव कित्याक सांगता तुमकां, कित्याक प्रत्येक पंचायतीन ही घेवपाक जाता आनी पायलट प्रोजेक्ट. तुमचे कितकेशेच कामां जी पंचायतीन आसता तुमी तेंकां लेबराक भायलो लेबर हाडटा तुमी आनी तेंकां कितले फारीक करता? से अराउंड 800 रुपीज, समटायम 750, समटायम 900 तुमी फारीक करता. आमचे लोकल लोक जो तर थोडे जाण काम करूंक शकता तितून, कोण लेबराचें काम करूंक शकता तेंकां आमी हो डायरेक्ट गव्हर्मेंटाचे पयशे दिवंक शकता. म्हाका दिसता आतां 500 सुमार जाल्या ते. सो यू कॅन मल्टीप्लाय दॅट मनी, लायक समटायम्स दे वॉन्ट 600, यू कॅन दे कॅन वर्क फॉर 5 days एन्ड टेक सॅलरी ऑफ 6 days. सम एडजस्टमेंट्स हॅव टू बी डन बाय द पंचायत एन्ड द आरडीए एन्ड दॅट मनी कॅन गो टू दॅट पर्सन्स अकाउंट. अ पर्सन कॅन गेट एम्प्लॉयमेंट. द विजन ऑफ अ प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र भाई मोदी इज टू सी दॅट एव्हरीबडी गेट्स एम्प्लॉयमेंट. एव्हरीबडी, अ लॉट ऑफ पीपल गेट सेल्फ एम्प्लॉयमेंट. अ लॉट ऑफ पीपल हू वील डू स्टार्टअप्स आनी त्या खातीर हो सगळो प्रयत्न चालू आहा. वेरियस स्किम्स आर देर, वेदर इट इज इन एग्रीकल्चरल सेक्टर ऑर वेदर इट इज इन इन क्रिएटींग स्टार्टअप्स. आमचे गोंय धाकटुले आहा बट इट इज व्हेरी फेमस फॉर ट्युरिझम सेक्टर. अ लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट कॅन बी क्रिएटेड इन द ट्युरिझम सेक्टर. गव्हर्मेंट इज देर टू बॅक. बट म्हाका दिसता खुबशे जे वस्तू आहा, जे स्किम्स आहा, जे सेंट्रल गव्हर्मेंटाचे आहा ते आमकां खबरूच ना. वी डोंट नो अबावट इट. एन्ड द इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव जे आयज तुमी हिंगासर येयल्ले आहा तुमकां ही खबर आसपाक अत्यंत गरजेची गजाल. ऑल द स्किम्स ऑफ द सेंट्रल गव्हर्मेंट तुमकां खबर आसपाक जाय, ऑल द स्किम्स ऑफ द स्टेट गव्हर्मेंट तुमकां खबर आसपाक जाय. म्हाका दिसता चडशे जाण हिंगासर आहात सरपंच, डेप्युटी, तेच खाली आमच्यो ज्यो आमच्यो प्रिमियम स्कीम आहा तेंचीच खबर आसता. जाणट्यांच्या अकाउंटान 2000 येवप ऑर महिलांच्या अकाउंटान ग्रह आधाराचे पयशे येयले आनी येवंक ना जाल्यार मागीर सगळे जाण तुमकां येवन सोदता आनी तुमी मागीर आमदाराक सोदता ना जाल्यार तुमी डिपार्टमेंटान वचून खबर काडटा. म्हणजे ह्यो दोन स्किमी व्हेरी प्रिमियम स्किम्स तुमी ह्योच प्रमोट करता, म्हणजे हेचीच फॉर्मां भरता. तेचे भायर म्हाका दिसता खुबश्यो अश्यो स्किमी आहा आमचे लोकल लोक तेचो फायदो घेवंक शकता. वेदर इट इज महिला मंडलाक जे पयशे येता वर्साच्या वर्सा, जो तर तुमी वचून इन्क्वायरी करिना जाल्यार ते मागीर एकूच खंयच्या तरी कॉन्स्टिट्युएन्सीन, एकाच कॉन्स्टिट्युएन्सीन जाल्यार 2 कॉन्स्टिट्युएन्सीनी पावता त्यो.
क्या जो तेजो हेड आसता तो अपने कॉन्स्टिट्युएंसीच्या लोकांक देता तुम्ही किद्याक जाता अशे तुम्ही जे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव आहात ते फॉलोअप करिना ते वचून चेक करिना हे केन्ना स्किमीचे फॉर्म भरप आणि हे पैसो ते वचून फायदो आमच्या लोकलाक करप व आमच्या सेल्फ हेल्प ग्रुपाक करप आणि मला दिसता त्या खातीर जाणा जाऊन घेऊपाची खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही आज ही सेमिनार हे वर्कशॉप सक्सेसफुली कंप्लीट करतले म्हणून म्हाका हांव आशा बाळगता कित्याक इफ यू लर्न द स्किम्स इफ यू अंडरस्टँड द स्किम्स यू वील बी एबल टू डिलिव्हर अँड इफ यू कॅनॉट डिलिव्हर टू द पीपल फॉर हू हॅज गिवन यू दिस ऑपॉर्च्युनिटी टू बी अ वॉर्ड मेंबर ऑर रिप्रेझेंटेटिव्ह इन द पंचायत एज अ सरपंच ऑर डेप्युटी इज नॉट वर्थ इट साइनिंग ऑफ रेजिडेंस सर्टिफिकेट ऑर इनकम सर्टिफिकेट ऑर गिविंग अ लायसन्स which normally a secretary is giving is not only the job of a ward member or a deputy sarpanch. I feel that you should make a difference. tumche lokache itun difference karun dakobachi garaj aha ki my panchayat my ward has made a difference. We have become self sufficient as far as agriculture is concerned. Various schemes of government of Goa is there in agricultural sector. Various schemes are there from central government where you will get 500 or 750 or 1000 rupees coming in your account every month if you are registered. So ye sagle vastu jo tar ami amche shetkaryank deu shakta ami amche lokan deu shakta je kon labor jam sutta whoever is unemployed especially elders from the age of 40 if they are unemployed you can give them employment some money coming in their account from RDA scheme which is of the central government is going to be a blessing for you te sadat tumka dev bare karu muntale te sadat gara lagi raun muntale ya ward memberan aple form bhullele and tya khatir aplya ge paise yeta apun disat 8 horano at least 5 hora tari kaam karta asan जो बांध रिपेर करपाक जाय जे एक धाकटलो गटर मातयेचो बांदपाक जाय उदक वचपाची वाट शेतांसून करपाक जाय ती आपणे आपूण एवरीडे प्रयत्न करतलो आमी 5 जाण असून तो गटर कंप्लीट करतले आणि तुमच्या अकाउंटान ते पैसे येतले आणि म्हाका दिसता तुम्ही हे सगळ्यो स्किमी जो तर जाणा जाऊन घेशात जाल्यार तुमकाच फायदो जातलो आणि तुमच्या वाड्याचेर तुमच्या विलेजीन तुम्ही डिफरन्स करूंक शकतले हांव सांगूशें दिसता म्हाका हिंगा की आमी जेन्ना सालिगांव वेस्ट ट्रीटमेंट प्लांट बांदपाक आमी फुडाकार घेतलो आमी चिंताले की आमकां पयशे कोण दितलो स्टेट गव्हर्मेंटा कडेन पयशे नासले आनी हू इज गोइंग टू फायनान्स दीस आमी पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप करून एक कंपनी हाडले तेणी उमके पयशे घातले 25% आनी हिंगासर नाबार्डाचो एसिस्टंट मॅनेजर आहा म्हाका खोशी दिसता सांगपाक की दे फायनान्स अस एटलीस्ट आय थिंक 75% नो सर 75% दे फायनान्स सो हे आमकां फायंड आउट करचें पडलें हू इज गोइंग टू बेल अस आउट जो कचरो तयार जाता आख्या पर्वरी आख्या सालिगांव आख्या कलंगूट कॉन्स्टिट्युएंसीन अंजुना वागातोर शापरा एक एक कडेन हाडून ट्रीट करप आनी हेतून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट बांदप टॅक्नॉलॉजी जर्मन टॅक्नॉलॉजी हाडप आनी ताका 250 crores ताजो प्रोजेक्टाचो कॉस्ट हू इज गोइंग टू पे द मनी सो देर इज अ गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन एट द रेट ऑफ 4 or 5% दे हॅव गिवन अस द बँक गिव्स एट द रेट ऑफ 12% or 13% बट दे गेव अस अंडर जस्ट एट 4% आणि आख्खो ह्या एरियाचो जो कचरो तयार जाता वेदर इट इज इन द स्कूल ऑर अ हॉटेल ऑर अ हाऊस होल्ड इट गोज टू द प्लांट अँड गेट्स ट्रान्सफॉर्म्ड इन टू एनर्जी दॅट इज इलेक्ट्रिसिटी अँड मॅन्युअर जाल्यार हो जावंक शकलो बिकॉज देर इज अ स्कीम फ्रॉम द सेंट्रल गव्हर्मेंट अंडर नबार्ड हू गेव अस द रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ 4% अँड हू गेव अस अराउंड 180 crores एक म्हणजे अराउंड 150 crores सुमार तेंचे कडसून आमी लोन घेतलो सरकारान घेतलो आणि सरकार इज गोइंग टू पे देम व्हेरी स्लोली इन अ पिरियड ऑफ टाइम विथ अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ 4% सो ऑल दीस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर गव्हर्नमेंट टू नो अँड ऑल्सो फॉर अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव टू नो दॅट इज वाय विद्या प्रबोधिनी हॅज कम अप विथ दीस युनिक वर्कशॉप टुडे टू मेक एव्हरीबडी अंडरस्टँड अँड रिस्पॉन्सिबल
आमकां रिस्पोन्सिबल करपा खातीर तेणें हिंगा आपयल्या. बिकॉज वी आर रिस्पोन्सिबल. वेन वी गेट इलेक्टेड लोक आमकां मत घालून जेन्ना जिकयता आमी रिस्पोन्सिबल जाता. रिस्पोन्सिबल फॉर देम, फॉर द वॉर्ड एन्ड फॉर द विलेज एन्ड फॉर द स्टेट ऑफ गोवा. एन्ड देन वी हॅव टू से इफ वी वॉन्ट टू मेक दीस ग्रेट नेशन ग्रेट लायक अ प्रायम मिनिस्टर सेज that we have to make the nation great, we have to contribute something for the nation. That's why we have to say nation is first. And for that, jana jaun gyaup very important aha. Apun ward member na apun decide kartala aple wadak kide karun jay, khabarut na kide karun jay pite. Aso meeting attend karop, sign marop, sakla gara yop, to kide salary yata ti gyaup, titun 5 varsha sopop, tumche naam durcha na. There is no name for this. You have to make a difference. Like sir said, Mahatma Gandhi was the founder who said go back to the grassroots level, go back to your village, go back to your ward, see the difficulty over there the people are facing. Yes, we are still developing nation. Our India is still 80% in the rural sector, rural area, and lot of things needs to be done. We cannot say we are just developed. We are developing, and for that you are the pillars of the democracy. Who can bring the change which Mahatma Gandhi said so many years back? Thank you for giving me this opportunity to speak, and I feel that you will make a difference in your wards, in your villages, in your zillas. After going through this workshop, after understanding how many schemes you can bring and give it to the people of your village, of your ward, community schemes for the whole ward, individual scheme for the farmer, individual scheme for a lady, for a old man, for the people of your ward. Thank you very much. God bless. Dev Bari Guru sir, तुमच्या उलोवपांतल्यान वेगवेगळ्यो सरकारी येवजण्यांची माहिती आमकां गावल्ली आसा. आनी हांगा हाजीर आशिल्ल्या सगळ्या पंचायतीचे सरपंच, उपसरपंच आनी पंच आपल्या लोकां मेरेन त्यो पावयतल्यो हातूंत मात्तूय दुबावना. सरां खातीर परतून एक फावट मोठ्यान ताळयो जावणी. पदळूस विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर भूषण भावे सर हांच्या उलोवपांतल्यान तुमकां नेट पियर टीम हाच्या बद्दल थोडी माहिती आतां हांव सांगतां. विद्या प्रबोधिनी महाविद्यालयान नेक्स्ट सेकंड सायकल खातीर अर्ज सादर केल्लो आसा आनी वर्साचे निमाणे मेरेन ताचो सेल्फ स्टडी रिपोर्ट अपलोड करतले. नेट पियर टीम जानेवारी वा फेब्रुवारी 2024 वर्सा महाविद्यालयाक भेट दितली. आनी जेन्ना ही नेक पियर टीम आमकां भेट दितली तेन्ना तुमची मदत, मार्गदर्शन आनी आदार आमकां जाय पडटलो. आमचें बरें काम ह्या पंगडा मुखार मांडपाक आनी आमकां तुमचे सगळ्यांचेर विस्वास आसा. तुमी नक्कीच आमकां आदार करतले. ह्या वेळार तुमी हांगा सगळ्यांनी येवपाकूच जाय. तुमी ह्या वेळार तुमचो सकारात्मक मोलादीक प्रतिसाद दिवपाक हाजीर आसतले जाल्यार आमकां खूब खोस भोगतली. नेक पियर टीम भेटीची तारीख आनी वेळ तुमकां आमी कळयतले. तुमचो आदार आनी मार्गदर्शन आमकां जाय कारण तुमी आतां विद्या प्रबोधिनीचे भाग जाल्लो आसा. तर आशा आसा की तुमी सगळीं जाणां त्या वेळार हाजीर रावतली. ही कार्यावळ हांगा सोंपयतना उपकाराचे उलोवप करपा खातीर आफयता सहाय्यक प्राध्यापक श्री अरुण गावस हांकां. फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लायक टू विश गुड मॉर्निंग फॉर एवरीवन. रिस्पेक्टेड डिग्निटरीज ऑन द डायस, all my respected colleagues and students. So it's my very privilege to give word of thanks for today's program. First of all, I would like to give our gratitude or thanks to our guest of honor, Mr. Michael Lobo sir, the MLA of Kalangod constituency. Then I would like to also give a very great thanks to our ZP member, Ms. Kavita Naik. Then I would like to give thank to all the sarpanch of different panchayat. So we are along with us Sri Sonia Sanjay Pednekar, then Leo Kvanna Fernandez, Roshni Rajesh Savekar, Swapnil Rama Todankar, then Richa Vivek Salgaonkar, then Subhash Moroskar, Reshma Sandeep Pandorkar, Sushma Subhash Pednekar, Ashwin D. D'Souza, and all others who
if I miss some name of them. So I would like to thank all the sarpanch for being present here. Then I will also thank all the pancha members who also come here to take a participate in this program. Then I would like to give a special thanks to all the representative from different organization such as NABARD, then Rural Development Agency, that is RDA, then TGSP Bank, SBI Life Insurance. So all the dignitaries, I would like to give a special thanks for all of you. And I would also like to thank our managing the management. We are along with us our chairman, Mr. Sanjay Walwalkar sir, our secretary, Mr. Bhogai sir, and all the other executive members. So we are also thankful to you. And lastly, I would like to give a thank to all of the staffs, non-teaching staffs, and all the other members of our Vidya Prabodhini College. So thank you, all of you. देव बरें करूं सर माचेर आशिल्ल्या मानेसा लागीं मागता की ताणें मुखार आपली बसका घेवची गूड मॉर्निंग एंड आय वेलकम ऑल आर एस्टीम्ड गेस्ट्स वन्स अगेन टू दिस ऑगस्ट गैदरिंग टेकिंग अ इंस्टीट्यूशनल ऑब्जेक्टिव दैट इज कॉलेज टू विलेज कैंपस टू कम्युनिटी मोटो अ स्टेप फॉरवर्ड विद्या प्रबोधिनी कॉलेज हैज एंडेवर्ड टू बी अ कैटलिस्ट connecting some important social and governmental organizations with the community. We are indeed very happy that there is an equally good representation from both. And we take this opportunity to establish a communication between them during our technical sessions which are going to start now. As we begin the sessions, I request all the presenters to keep their presentations under 8 minutes. I'll read out briefly the organizations which are going to present during the technical sessions today. The first technical session has National Grant for Agriculture and Rural Development, NABARD. Then we have a presentation from TJSB Bank, followed by SBI Life. Then we have Khadi and Village Industry Commission with their presentation. Then the last speaker of technical session one would be from ICAR, Central Coastal Agricultural Research Institute. We have our first presentation from NABARD. The speaker today is Mr. Vishwas Kadam, DJ of NABARD. He has 28 years of experience as a policy maker of NABARD related to HR, and he has worked in various developmental activities related to NABARD. He has worked in Dehradun, Uttar Pradesh, Mumbai head office, and he is now here associated with NABARD Goa. I welcome Mr. Vishwas Kadam to the next. Acharya, Dr. भावे सर विविध संस्था कम्युनिटी ज्या पंचायत राज इंस्टिट्यूट है ग्राम पंचायती है लोकप्रतिनिधि है सरपंच है उपसरपंच है अपना सर्वांचा नमस्कार मला वाटतं इथे प्रत्येकासाठी 5-7 मिनिटांचा वेळ दिलेला आहे मराठी ठीक आहे ना 5-7 मिनिटांमध्ये मांडण्यासारखा NABARD हा विषय नाही आहे खूप व्यापक विषय आहे पण मी थोडक्यात तुम्हाला त्या विषयाची NABARD आणि NABARDच्या काय गतिविधी चालतात विशेष करून गोव्यामध्ये काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल तोंडओळख करून देण्याचा मी प्रयत्न करेन NABARD ही संस्था तशी ग्रामीण भागामध्ये सगळ्यांना माहितीच आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ही 1982 साली RBI ची
काही महत्त्वाचा एक विभाग होता ॲग्रिकल्चर क्रेडिट डिपार्टमेंट आणि ए आर डी सी हे एक कॉर्पोरेशन जे होतं त्यांचं एक ग्रामीण क्षेत्राकडे फोकस्ड अटेन्शन देण्यासाठी एक वेगळी बँक बाय द ॲक्ट ऑफ पार्लिमेंट करण्यात आली आणि त्याची स्थापना 12 जुलै 1982 झाली. 40 वर्षांचा 4 दशकांचा काळ लोटलेला आहे आणि गेली 4 दशकं आमची संस्था इथं दुव्यामध्ये पण आहे. संस्थेचा मुख्य उद्देश ग्रामीण क्षेत्र जे आहे तिथे प्रॉस्पेरिटी कशी आणायची याच्यासाठी प्रयत्न करण्याचं काम आणि त्या अनुषंगानं सगळी कामं भले ते फायनान्सिंग असेल किंवा डेव्हलपमेंट फायनान्सिंग असेल या सगळ्या गोष्टी नाबार्ड करत असतं. मुख्यत्वे करून जर नाबार्डच्या ज्या ॲक्टिव्हिटीज थोडक्यात सांगायचं झालं तर मी 4-5 गोष्टींचा मुख्य उल्लेख करेन. एक तर नाबार्ड रिफायनान्स करतं. आता रिफायनान्स हा काय प्रकार आहे त्याच्या जास्त डिटेल करून द्यायचं नाही. मुळात बँका ज्या शेतकऱ्याला कर्ज देतात जे कर्ज दिलं ते कर्ज त्याचा वित्त पुरवठा पुनर्वित्त पुरवठा रिफायनान्स नाबार्डकडून बँकांना होतो. म्हणजे आम्ही स्टेट कॉपरेटिव्ह बँकेत येणार, स्टेट कॉपरेटिव्ह बँक आली, डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकेत येणार, डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक पॅक्सला येणार, तिथून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं ही अशी व्यवस्था आहे. म्हणजे हे फक्त शेतकरी म्हणजे याच्यामध्ये कमर्शियल बँकांना पण दिलं जातं, कोऑपरेटिव्ह बँका किंवा ग्रामीण बँका आपल्या राज्यामध्ये ग्रामीण बँक नाही आहे पण इतर राज्यांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये 1-2 अशा ग्रामीण बँका ज्या कमर्शियल बँकांच्या धर्तीवरती चालतात त्यांना दिलं जातं. आता आदरणीय आमदार लोभू सर बोलून गेले की एका प्रोजेक्टचा उल्लेख केला त्याने, तर अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी नाबार्डकडून फायनान्सिंग केलं जातं. फार कमी रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी उल्लेख केला त्याचा त्याचा उद्देश हा आहे की गावोगावी कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश झाली पाहिजे. ॲग्रिकल्चरमध्ये आवश्यक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर इरिगेशन डॅम्स तिलारी डॅम जे आपल्या सीमेवरती आहे महाराष्ट्राने गोव्याच्या ते सुद्धा नाबार्डने फायनान्स केलेलं आहे आणि दरवर्षी साधारण 400-500 कोटी रुपयांपर्यंत फायनान्सिंग आपण स्टेट गव्हर्नमेंटला गोवा राज्यामध्ये करतो आणि त्याच्यातून ग्रामीण भागामध्ये निर्माण होणारे रस्ते ब्रिजेस आहेत किंवा इरिगेशन डॅम्स आहेत किंवा आणखी सोशल इन्फ्रास्ट्रक्चर हॉस्पिटल्स आहेत, सिव्हिल ट्रीटमेंट प्लॅन्ट्स आहेत, अशा अनेक प्रकारचं जे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि कनेक्टिव्हिटी रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी नाबार्डकडून फायनान्स होतं. आता आमच्याकडे याच्या व्यतिरिक्त बरेच बिझनेस इनिशिएटिव्ह होतात, मी त्याच्या खोलात जात नाही आहे कारण मला मुख्यत्वे ग्रामपंचायतीचा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तिकडे वळायचा आहे. डेव्हलपमेंटल इंटरव्हेन्शन्समध्ये अनेक गोष्टी केल्या जातात त्या फार्म सेक्टरमध्ये आणि नॉन फार्म सेक्टर याच्यामध्ये आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. त्याच्यासाठी आम्ही ग्रँटच्या स्वरूपामध्ये जे शेतकऱ्यांसाठी किंवा आर्टिझन्स आहेत त्यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्या मार्फत आम्ही ते काम करतो आणि काही बदल घडून आणायचा आम्ही प्रयत्न करत असतो. जसं आरआयडीएफचा जर उल्लेख केला तर माझ्याकडे काही तरतुदी आपलं हे राज्य छोटं राज्य आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना माहिती असतं कुठलं लोकेशन बद्दल. तर काकोला सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट एक आहे, सालिगावला पण एक सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट पण फायनान्स केलेलं आहे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साठी फायनान्स केलेलं आहे, देन गंजेम बॅरेज साल प्रोजेक्ट परवरी आपण परवरीमध्ये जाऊ तर परवरीमधला जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे आणि परवरीमधला सीवेज प्रोजेक्ट हे काही मोजकी नावं मी तुम्हाला सांगतो जे आपण RBI नाबार्डच्या मार्फत स्टेट गव्हर्नमेंटला फायनान्स करण्यात आली आणि स्टेट गव्हर्नमेंटने ते इम्प्लिमेंट केलेले आहे. आणि या RRDF आजपर्यंत 4.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फायनान्सिंग करण्यात आलं देशभरामध्ये आणि मला वाटतं राज्यामध्ये जवळपास आपण 2500-3000 कोटी पर्यंत फायनान्स केलेलं आहे.
आता लाईव्हलीहूड आता मी महत्त्वाच्या विषयात येतो जिथे आपण आपले ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणा किंवा आपली शेतकरी जनता म्हणा ही प्रामुख्याने त्याच्याशी संबंधित असते. फार्म सेक्टरमध्ये नॉन फार्म सेक्टरमध्ये मायक्रो फायनान्स या सगळ्या विषयांमध्ये आम्ही अनेक उपक्रम लावलेले आहेत आणि नाबार्डकडे आम्ही एक किंवा तमाम जे आमच्याशी संबंधित लोक असतात ते एक सोल्युशन प्रोव्हायडर एक समस्यांचं समाधान देणारी संस्था अशा दृष्टीने बघते. बरं हे नाबार्ड करत आहे असं मी म्हणणार नाही कारण आमच्या या उपक्रमामध्ये आमचे ICARचे लोक असतात वेगवेगळ्या NGOs असतात स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहेत RDA साठी RBI आहे आम्हाला गाईड करण्यासाठी तर या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्या गोष्टी साकार होतात. तुम्हाला नाबार्ड जरी समोर दिसत असलं तरी मी नाबार्ड हे करतं सगळं असं म्हणणार नाही. नाबार्ड बरोबर सगळ्या संस्था पार्टनर एजन्सीज ज्या आहेत आमच्या आमचे स्टेक होल्डर्स आहेत आम्हाला सपोर्ट करणारे केंद्र सरकार आहे किंवा RBI आहे या सगळ्या संस्था त्याच्यामध्ये असतात तर त्याचा उल्लेख मी अगोदरच करून गेलो. आता फार्म सेक्टरमध्ये आम्ही काय करतो फार्म सेक्टरमध्ये एखाद्या विषयावरती शेती मध्ये काही आपल्याला नवीन काही उपक्रम लावायचा असेल तंत्र आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर काही शेती करायची असेल प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची असेल प्रोडक्शन इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध असतं. तर अशा ह्याच्यामध्ये अशा उपक्रमामध्ये एखाद्या संस्थेच्या मार्फत काही बेनिफिशरीजना हाताशी धरून तकनिकी म्हणजे टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करणाऱ्या संस्थांना संस्थांचं सहाय्य घेऊन आपण काही ज्याला मॉडेल्स डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट्स देता येऊ शकतील अशा प्रकारचे काही उपक्रम राबवत असतो जेणेकरून ते लोकांनीनंतर आणि बँकांनी सुद्धा ते आपले करावे आणि इम्प्लिमेंट करावे. म्हणजे एकदा त्याच्यातलं सक्सेस इस्टॅब्लिश झालं की बँकांना पण त्याच्यातून एक धीर येतो की बाबा ही ॲक्टिव्हिटी आपण फायनान्स करू शकतो आणि तो जो कसणारा शेतकरी आहे त्यालासुद्धा एक प्रकारचा विश्वास निर्माण होऊ शकतो की हे केलं जाऊ शकतं हे अशा पद्धतीने केलं तर आणखीन त्याच्यामध्ये आपल्याला 4% जास्त मिळतील. कारण शेतीकडे सस्टेनन्स फार्मिंग बघण्यापेक्षा ती एक एंटरप्रेन्युअरशिप ॲक्टिव्हिटी म्हणून बघणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे देशाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. कारण आपल्या देशामध्ये इतर देशांच्या तुलनामध्ये जी प्रोडक्टिव्हिटी आहे पर एकरला ती तेवढी जी चायनामध्ये आहे अमेरिकामध्ये किंवा इतर प्रगत राष्ट्रांमध्ये आहे तेवढी नाही आहे आणि त्या दिशेनं आपण जाणं गरजेचं आहे. आज आपण आपल्या देशाची भूक जरी मिटवली असती तरी केवळ भूक मिटवणं हा एकच आत्ता आपला उद्देश नाही आहे. देश खूप प्रगती करतोय आज जगातल्या 5 महासत्तांपैकी आपण एक आहोत आणि जगाला आपण फीड करू शकतो जगाचं पोषण करू शकतो ही भावना आपल्या राज्यघटनेत कुठेतरी घेऊन चाललेली आहे आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम जे आहे ते शेतकऱ्यांमार्फतच होणार आहे आणि ती शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं शेती ॲज अ ॲग्री बिझनेस ॲज अ एंटरप्रेन्युअरशिप पाहणं हे खूप गरजेचं झालेलं आहे आणि अनेक आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत ज्याचा जे शेतकरी सुद्धा पाहू शकतात आणि अशा प्रकारच्या आम्ही एक्सपोजर विजिट्स सुद्धा फॅसिलिटेट करतो. थोडक्यात या शेती या विषयामध्ये फायनान्स हा भाग वेगळा प्रत्यक्ष शेती करण्यासाठी ज्या समस्या येतात त्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना कराव्या लागतात आमच्याबरोबर येणाऱ्या आमच्याबरोबर चालणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही ते करायचा प्रयत्न करत असतो. तसाच प्रकार आम्ही नॉन फार्म सेक्टरमध्ये सुद्धा करतो. आता आम्ही सध्या एक कुणबी साडी म्हणून एक प्रकल्प आहे आमचे KVSCचे अधिकारी प्रवक्ते आहे आणि त्या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कुणबी साडी वीव करणाऱ्या जे आर्टिझन्स आहेत त्यांची एक मोठ बांधून त्यांना एकत्र आणून एक OFPO ऑफ फार्म प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन स्थापन करून त्यांना जे काही अर्थसहाय्य करावं लागलं सुरुवातीच्या काळामध्ये करायचं असतं ते ग्रँटच्या रूपाने करून त्यांचं प्रोडक्ट देशस्तरावर राज्यस्तरावर देशस्तरावर आणि त्याला मार्केटेबिलिटी मिळवून देण्याचा एक त्याच्या पाठीचा उद्देश आहे आणि त्याच्याशी पण अनेक संस्था जुळलेल्या आहेत. अंतिम ध्येय त्याचं हे आहे की त्या क्षेत्रात त्या आर्टिझनमध्ये काम करणारे जे आपले आर्टिझन्स आहेत कारागीर आहेत त्यांना रोजगार मिळावा आणि तो नित्य स्वरूपाचा रोजगार रोजगाराचा सस्टेनेबल असला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी हे उदाहरण सांगितलं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी केल्या जातात आणि केल्या जाऊ शकतात.
आता मायक्रो फायनान्स हा एक फार मजेदार विषय आहे. मायक्रो फायनान्समध्ये आम्ही साधारणतः 80 दशकामध्ये नावाडणी सुरुवात केली होती. हे फार मोठे क्रांतिकारी पाऊल त्यावेळेला उचलण्यात आलं होतं, जेव्हा मायराडा या संस्थेच्या साथीनं एक प्रयोग करण्यात आला. त्या प्रयोगाची आता तो मोठा वृक्ष झालेला आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये हे सिद्ध करायचं होतं आम्हाला की जे गरीबातले गरीब आहे ते एकत्र येऊन त्यांची स्वतःची बँक, जशी चिटफंड आपण म्हणतो ती त्यांची बँकच झाली नाही का, 10 ते 20 माणसं एकत्र आली, त्यांनी स्वतःचे पैसे गोळा केले, ते त्यांनी इंटरलेंडिंग केले आणि आपल्या गरजा पुरवल्या, आर्थिक गरजा छोट्या मोठ्या ज्या काही असतील त्या. पण हा उद्देश फक्त एवढाच नव्हता, यांना पुढे आरबीआयच्या मदतीने वगैरे नंतर त्या गोष्टी फॉर्मलाइज करण्यात आला आणि इन्फॉर्मल ग्रुपचे सुद्धा आपण अकाउंट्स ओपन करायला लागलो, जी अगोदर कल्पना शक्य नव्हते. इन्फॉर्मल ग्रुपचे बँकांमध्ये अकाउंट्स ओपन करण्यात आले आणि त्यांच्याबरोबर नंतर त्यांची जेवढी किटी असायची त्यांच्या 4 पट किंवा 10 पट त्यांना आणखीन तेवढे फायनान्स, म्हणजे एखाद्या ग्रुपचे जर 10,000 जमा झाले तर त्यांना 40,000 किंवा 1,00,000 त्यांना लोन देऊन मग त्या त्यांच्या किटीमधून ते छोटा छोटा उद्योग सुरू करायला लागले आणि त्याच्यातून एक मायक्रो एंटरप्रेन्युअरशिप ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या. या सगळ्या उपक्रमात आता तसं आपलं गोवा राज्य हे सधन राज्य आहे, इथे गरिबांची संख्या सुदैवाने खूप कमी आहे, पण इतर आपण अनेक राज्यांमध्ये गेलात, पूर्वोत्तर राज्यांमध्ये गेलो आपण किंवा तर इव्हन महाराष्ट्राचे पण काही पॉकेट्स आहेत किंवा दक्षिणेतली काही राज्य आहेत, उत्तरेतली काही राज्य आहेत, इथे प्रचंड प्रमाणामध्ये गरीब जनता आहे संख्येने. आणि या एका एका इनिशिएटिव्हने मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती घडवून आणली, महिलांना विशेष करून त्यांचं समाजातलं स्थान मिळवून दिलं की एक टू मेक समवन रिअलाइज सेल्फ वर्थ हा त्याच्यातला एक उद्देश पॅरलली साध्य झाला. अनेक महिला समूहांच्या महिला अत्यंत कॉन्फिडन्सने लोकांना सामोरे जावं लागले आणि त्यांना त्यांच्या समस्यांचं समाधान करण्याची शक्ती त्या उपक्रमातून मिळाले. आज हा उपक्रम 1 कोटीपेक्षा जास्त समूह पूर्ण देशामध्ये आहे, म्हणजे जवळपास 10 ते 20 कोटी लोक याच्यामध्ये आहे. आणि आता नाबार्डमधून नाबार्डचा त्याच्यातला सहभाग कमी झाला आहे, पण राज्य सरकार केंद्र सरकार यांनी SRLM NRLM माध्यमातून त्या उपक्रमाला आपलं केलेलं आहे आणि ती व्यवस्था आता व्यवस्थित पुढे चालू आहे, ऑटो पायलट मोडमध्ये ती आलेली आहे. क्लायमेट चेंजमध्ये पण नाबार्ड काम करतं, नाबार्डकडे वेगवेगळे फंड आहे, आता हे खजान लँड आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये पण आम्ही ICAR मदतीने प्रयोग करतोय. ती जागा जी बेस्ट होऊ शकते ती कदाचित शेतीसाठी कशा पद्धतीने आपण परत वापरता आणू शकतो हे त्यातून सिद्ध करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला आमच्या लवकरच यश येईल. आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा वाढतो, कारण विषय शेतकऱ्यांचा आहे आणि नाबार्डचा सगळ्यात जवळचा प्रश्न जो आहे जिव्हाळ्याचा विषय जो आहे शेतकरी आहे. शेतकऱ्यांमध्ये अनेक उपक्रम आहेत, वॉटरशेड डेव्हलपमेंट आहे, ग्रामीण डेव्हलपमेंट आहे. आता सध्या फार उत्साहामध्ये आमच्याकडे जो एक प्रकल्प आम्ही राबवू देतो आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन FPO. या राज्यातल्या नॉर्थ जिल्ह्यामध्ये 5 ब्लॉक्स आहेत आणि त्या 5 ब्लॉक्समध्ये आम्ही FPO स्थापन केलेले आहेत. ही केंद्र सरकारने ही आता 2019 योजना आणली, आम्ही या देशामध्ये 10,000 FPO स्थापन करण्याचं लक्ष ठेवलं, त्या योजनेअंतर्गत आम्ही हे करतोय. पण याच्या पाठीमध्ये पण एक पूर्वपिढी आहे, एखादा प्रकल्प जसं मी स्वसहायता समूहाबद्दल म्हणतात ते 88 पासून चालू होतं, ते प्रकरण 92 साली आम्ही पायलट लॉन्च केला आणि 95 साली ते सावरले झालं. हा प्रकल्प देखील आता 2019 साली केंद्र सरकारने लॉन्च मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आहे. 2011 पासून आम्ही याच्यावरती दाखवलो आहे, एक सेपरेट फंड नावामध्ये स्थापन करण्यात आला आणि ह्या शेतकऱ्यांची कंपनी म्हणजे काय, शेतकरी स्वतःची कंपनी स्थापन करतील, त्यांना अंडर द कंपनीज ऍक्ट किंवा एखाद्या कोऑपरेटिव्ह ऍक्टमध्ये सुद्धा ते सोसायटी होऊ शकतात. उद्देश हा आहे की शेतकऱ्यांनी एकत्र येणं, एक छोटा शेतकरी त्याला प्रत्येक गोष्टीसाठी बाजारात जायचं आहे, मार्केट आपलं प्रोडक्ट मार्केटिंग करायचं आहे, हे सगळं शक्य होत नसतं. मग तो विचार शेतकरी तर शेतीच करू शकतो, मग त्यांना इतर गोष्टी करण्यात आपली जर शक्ती वाया घालवली तर त्याचं शेतीचं दुर्लक्ष होऊ शकतं आणि त्याच्यातून त्याला आवश्यक जर उत्पन्न मिळालं नाही तर मग त्याचा त्याच्यातून खरं होऊ शकतो, शेती सोडून तो दुसरा पर्याय मिळू शकतो.
शेतकऱ्यांना शेतीमध्ये टिकलं पाहिजे आणि शेती करताना ती शेती आणखी चांगल्या पद्धतीने कसा करावी, आणखी चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावी, हे त्याच्या एकट्याच्या बाबतीत होणारी गोष्ट नाही आहे. इथून हा शेतकरी गट म्हणा किंवा नंतर फार्मर्सचा प्रोग्राम म्हणा आणि आता फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ज्या कंपनीज ऍक्टमध्ये किंवा सोसायटीज ऍक्टमध्ये स्थापन करण्यात आला हा कन्सेप्ट आता चांगला रुजायला लागलेला आहे. गोव्यामध्ये आमच्या ज्या पाच आम्ही स्थापन केल्या आहेत त्यातल्या जवळपास दोन संस्थांमध्ये 300 पेक्षा जास्त सदस्य झालेले आहेत आणि ते सगळे एक जिल्ह्याने काम करत आहेत. त्यांच्या समस्यांचं समाधान ते एकत्रितपणे काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होऊन पुढे आपल्याला आणखी 1-2 वर्षामध्ये आता त्याची पालन घट्ट जमीन धरायला लागलेली आहे आणि तो प्रयत्न जो आहे जवळपास या पुढच्या आणखी 1-2 वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आकार घेईल आणि शेतकरी स्वतःच्या मनावरती स्वतःचे प्रश्न सोडवतील. माझे आणखी एक शेवटचा एक मिनिट आहे आणि त्या मिनिटामध्ये आणखी काही महत्वाच्या गोष्टी ज्या पंचायतीशी संबंधित आहेत त्याच्याबद्दल मी जरा उल्लेख करायचा प्रयत्न करतो आणि माझं भाषण संपवूया. आता हल्लीच एक सेपरेट मिनिस्ट्री करण्यात आली, कोऑपरेशन मिनिस्ट्री. केंद्र सरकारने कोऑपरेशन मिनिस्ट्री स्थापन केली, त्याच्या अगोदर इट वॉज पार्ट ऑफ एग्रिकल्चर मिनिस्ट्री आणि कोऑपरेशन या क्षेत्रामध्ये जबरदस्त स्कोप आहे. जवळपास 40-50 वेगवेगळे इनिशिएटिव्ह केंद्र सरकारतर्फे घेतले जात आहेत. ते राज्य सरकार आणि नाबार्ड आणि नाबार्डशी संबंधित संस्था ज्या आहेत त्यांच्या मार्फत ते इम्प्लिमेंट केले जातात. त्याच्यातले एक दोन असे महत्वाचे मी त्याचा उल्लेख करू इच्छितो की आपल्याकडे ज्या पॅक्स आहेत प्रत्येक गावामध्ये प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी असते, आपल्याकडे त्याला VKSS म्हणतात. देशभरामध्ये त्याला एक पॅक्स हे त्याचं एक नाव आहे, प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर ह्या VKSS किंवा पॅक्स यांचं कॉम्प्युटरीकरण करणं, कॉम्प्युटरायझेशन करणं हा त्याच्या पाठीचा उद्देश आहे. त्यांची वर्क एफिशियन्सी वाढवून त्यांना सगळ्यांना संलग्न करणं एकमेकांशी आणि त्यांना केंद्र सरकारच्या ज्या महत्वाच्या योजना आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सक्षम करणं हा त्याच्या पाठीचा उद्देश आहे आणि हे काम आम्ही खूप अगदी पूर्ण उत्साहामध्ये चाललेलं आहे. आमच्या स्तरावरती स्टेट कॉपरेटिव्ह बँक आम्ही आहोत, RCS आहे आणि इतर अनेक संस्था त्या याच्यासाठी आम्ही ज्यांना एंगेज केलेलं आहे फार उत्साहही काम चाललेलं आहे आणि तुमच्या क्षेत्रामध्ये पण असलेल्या सोसायट्यांमध्ये ते काम चाललं असेल तुम्हाला त्याच्या कल्पना असेलच. पण हे तमाम जे मेंबर्स जे शेतकरी असतात त्यांना सुद्धा माहीत असलं पाहिजे. आणखीन माझं भाषण संपवायच्या अगोदर मला असं म्हणावं लागेल की आता जो जमाना आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा खूप चांगला वापर होतो. एक उपक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्यासमोर बोलायची संधी आम्हाला निर्माण देण्यात आली आणि त्याच्यातून आम्ही तुमच्यासमोर काही गोष्टी मांडतोय पण ते काय पुरेसं नाही. सरकारच्या केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतात त्या सगळ्या आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती उपलब्ध असतात. अवेअरनेस असेल तर आपण अनेक प्रश्न विचारू शकतो आणि त्या प्रश्नांचं समाधान करून घेऊ शकतो. तर माझं सगळ्यांना विनंती असेल, आवाहन असेल की या ज्या केंद्र सरकारच्या ज्या योजना असतात ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, कोऑपरेशन डिपार्टमेंट असेल, पंचायत राज डिपार्टमेंट असेल, जे आपल्या कामाच्या संस्था आहेत त्यांच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती या सगळ्या माहिती मिळत आहे. तर तो आपली संधी आपण सोडू नये आणि एवढं बोलून मी माझं वक्तव्य थांबवत होते आणि पुन्हा एकदा संस्थेचे धन्यवाद. थँक्यू. Ms. Shama Nai, Branch Manager, PJSB, Zaatari Bank Limited, Maksa. She has 2 decades of experience in banking and finance and has been associated with PJSB Bank for the last 5 years.
with masters in commerce. She has been certified in Know Your Customer and Anti-Money Laundering certification from IIFBF, Indian Institute of Banking and Finance. I welcome you, ma'am, for this session. Namaskar. सभी पंचायत के मेंबर्स हम क्षमा नायक ब्रांच मैनेजर टीजेसी सहकारी बैंक मापसा आवाज असा श्री अरुण भटसर रिजनल हेड गोवा कर्नाटक दुसरे मैनेजर्स विद्या प्रबोधनी मैनेजमेंट आभारी असा कि आज प्रेजेंट करता एक संधि दी प्रेजेंटेशन स्टार्ट करते पूर्वी लॉन्च वीडियो क्लिप दाखा टीजेएससी सहकारी बैंक लिमिटेड भरोसे का बैंक भविष्य का बैंक दिस इज द टैगलाइन ऑफ आवर बैंक एंड वी स्टिक बाय द प्रिंसिपल्स ऑफ द टैगलाइन 1972 थाने जनता सहकारी बैंक लिमिटेड वी स्टार्टेड आवर फर्स्ट ब्रांच इन द सिटी ऑफ थाने इट वाज अ वेरी मॉडेस्ट बिगिनिंग ऑफ द बैंक But today, with unflinching clientele, loyalty, the support and devotion of our staff, and the vision of our board, TJSB Sahkari Bank Limited has emerged as one of the leading banks in the cooperative sector in the country. A momentous journey today of 50 years. We presently cater to the needs of the society with a close network of 136 branches. आमचे ब्रांचेस जावन आसा इन महाराष्ट्र गोवा कर्नाटका गुजरात एंड मध्य प्रदेश ओवर द इयर्स द बैंक हैज अचीव्ड मेनी माइलस्टोन्स टू नेम अ फ्यू वी हैव कंप्लीटेड 50 इयर्स ऑफ बैंकिंग एक्सीलेंस वी आर मल्टी स्टेट शेड्यूल्ड बैंक वी हैव अ परमानेंट ऑथराइज्ड डीलर वन कैटेगरी लाइसेंस टू डील इन फॉरेन एक्सचेंज इन इंडिया We are the first bank to go live on the BBPS, which is the Bharat Bill Payment System platform. We are very proudly associated and onboarded Goa Electricity Department and the Public Works Department on our bill collection platform. As you are aware, the electricity bills, the water bills are today paid through a wide network of our branches in Goa. We are the first cooperative bank to go live on UPI. We have an award-winning payment systems and mobile applications. A bank which is based on very strong fundamentals. We start with our strong fundamentalism by declaring our audited key financials on 9th of April every year. The position of the bank as of 31st of March 2023 is shown on the slide. Then we have a business mix of 20,954 crores. Our net profit is at 173 crores. Our net NPA, which is a non-performing asset, is at 0%. What do we offer? We offer solutions across multiple products for all your banking requirements, a few of which are included in today's slide. We have a scheme for traders, which we call as the trainee scheme. This is a special scheme what we have designed for people in trading activity to meet their day-to-day working capital requirements. This loan can be taken up to 3 crores as a term loan, a cash credit facility or an overdraft facility. Attractive rate of interest which are very competitive in the commercial loan sector and a repayment period of up to 10 years. All SME units can apply for this loan. SME loans starting at 9% of interest rates is another very lucrative product that we have. We offer this in the form of term loans, working capital, and also business guarantees and letter of credit facilities.
and SMEs in the manufacturing, trading and service sector can avail of this loan. So basically, you can expand your business when you take this SME loan at an affordable rate of interest. Another very good product which is offered by our banks is the TJSB Asset-Backed Rent. Here, the loan amount is up to 5 crores. Interest rate is again very competitive and the repayment period is up to 10 years. Processing happens in this loan very quickly and sanctions have a very fast disbursement. Asset-backed credit can be availed in the form of a term loan or any line of credit. Gold loan, which is a basic requirement for an emergency for any family these days. We offer it at a very lucrative lending rate, which is on a monthly basis, and the rate of interest is at par with industry standards. Sayuta account, one of the newest addition to our array of accounts what we have. This is an account which can be opened as a current account or a savings account. There is a QR code which is absolutely free on this account. The QR can be availed in the form of a standee or a small card-based QR which can be carried in the wallet also of the customer when he travels. In case the customer needs a soundbox facility, that can also be provided at a nominal fee. The main feature in this account is that we do not insist on any minimum balance specification or requirement in this account. So here what happens is it's a very good account for new time mentors, new businessmen, business which is run from home or small vendors who do not want to take a commitment of maintaining any minimum balances in the account. Another positive point of this account is the settlement what we give on the QR, like if there is a transaction done on the QR, the settlement happens instantly, meaning the amount gets credited to the customer's account on the spot. Comparatively to the competitors, this is a strong point when you are rest assured that on this account the QR gives you instant settlement. We also offer the Pradhan Mantri Mudra Yojana loans, which are in the category of Shishu, Kishore and Tarun. All our bank branches offer this. We are again affiliated with KVIC for the Pradhan Mantri Employment Generation Scheme. Again, whatever are the specified limits for existing loan account holders for manufacturing sector, we give up to 50 lakhs. For the service sector, we give up to 20 lakhs. Subsidy, whatever is there, as per the prescribed norms and affiliation to KDIC, we pass on. Self-help groups is another area of our focus. We try to assist the self-help groups by giving them loans. And we also try to give them a facility of credit linkage to receive the subsidy into the accounts for their hold with us. Another very effective way of reaching the unbanked population in the state of Goa is through the model of a business correspondent or business facilitator that we have. This is like an extension counter to reach the unbanked population. So in the unreached rural areas, we have our business correspondent or our business facilitator who can give the customers a doorstep banking to ease their banking needs. In Goa, we have 5 branches in Maksa, Konda, Margao, Panchen and Vasco. Any assistance, you can contact the nearest branch. Thank you for your attention.
have with us Mr. Vince Gagaria, Area Manager, Learning and Development Department, who has been managing Goa and Konkan region for the State Bank Group. With 15 years of experience in training and development, training more than 10,000 people throughout his career, he has worked in Dubai, Mumbai, Pune, Delhi and Jaipur. I welcome you, sir. Thank you so much, ma'am, for welcoming me over here. And I welcome once again to all the dignitaries present over here. And I thank Vidya Prabhudini Society who, you know, give us this opportunity to, you know, share the products and services that we have. So SBI is a very renowned brand name, and I feel very proud to share with you that, you know, it is the biggest bank in the world. Okay, and it has more than 45 crore customers. So it is the biggest bank, and very recently we have got the news that as far as government organizations are concerned and as far as market capitalization is concerned, SBI is the biggest organization with market capitalization of 5,50,000 crores. So, you know, couple of dignitaries who have given their speech over there, they were talking about that 80% of India is still, you know, living in rural areas, and we as a, you know, representative, represent that 80% of, you know, rural India. And we are also, because we are representing rural India, we are present at the grassroots level. And one of the reasons why SBI Bank is, you know, successful is that because it is also present at the grassroots level. If we talk about number of branches that SBI has, it has more than 22,000 branches all across the country. And if we talk about Goa state, it has more than 100 branches present in Goa state. So every nook and corner, you know, we are present, and every, you know, panchayat, every village, we have SBI. So I represent SBI Life, and SBI Life is an insurance arm of SBI Bank. Okay, so what do we offer? So we offer not only life insurance. So life insurance, you know, on what basis life insurance is basically created? Why life insurance is important? So if I give you my example, say suppose I am earning 50,000 rupees per month and I am 40 years old today, and I have 20 more productive years, so I will be working for 20 more years. 50,000 if I am earning per month, that means I will be earning 6 lakh rupees per annum. Okay? And I will be earning those 6 lakh rupees for next 20 years. Okay? So how much would I be earning? 1 crore 20 lakh rupees is my total earning till my life. Okay? Till my productive life. If I don't reach home today, my family stands to lose 1 crore 20 lakh rupees. So what insurance does is that if I am there, I will be providing for my family. Okay, and the purpose of insurance is that if I am no more, then instead of me, life insurance that we have taken will provide for that loss of 1 crore 20 lakh rupees. So this is basically called as human life value, and on that only life insurance is based. So that is only one thing. Okay, there is a myth that, you know, a large number of people think that life insurance is only provide benefit at the time of death. It is not so. It is a very, very comprehensive product. So, you know, another need that we have is that, you know, if we have young children, we think that we want to provide a solid foundation for those children. So if we want to provide solid foundation, we again have, you know, children's plan. So what is the need of, you know, child? So I have children, I have a daughter, you know, she is 10 years old. When she will be around 20, she would be, you know, going for higher studies. For that, say, suppose she would be requiring, say, 20, 25 lakh rupees. So what I will do, I'll start saving for her. And after 10 years, whatever amount that I'll be saving 20, 25 lakh rupees for her.
But God forbid, what happens is after 2 years of fire plan, then there is, you know, no parent to save for that single. So what will happen when I die? SBI will, you know, pay one insurance amount. Say suppose it is of 10 lakh rupees, one insurance amount will be paid immediately to my doctor. Rest of the premiums will be paid by SBI. Basically, SBI will financially adopt my child. Okay, and rest of the premiums, remaining premiums will be paid by SBI. And on maturity, whatever 20-25 lakh rupees was there, that will be available for my daughter to, you know, go for higher studies. Another thing, you know, which is a very, you know, bone of contention for each and every individual, you know, whether that individual is working in a government organization or a non-government organization, is pension. Okay, so pension is necessary because income is necessary, right? So there is something called as life expectancy. So if I talk about, you know, life expectancy, it is nothing but, you know, the average age an individual live in a country. So when we got independent, at the time of independence, life expectancy was 35. Okay, it was 35. किसी को मलेरिया हो जाता था, मर जाता था, वो एक हमारे पास में मलेरिया का इलाज नहीं था बोलेंगे. बट मेडिकल हैज एडवांस सो मच दैट यू नो नाउ द लाइफ एक्सपेक्टेंसी इज बिकम 75. सो समबडी इज रिटायरिंग से एट द एज ऑफ 60 एंड से दैट पर्सन वुड बी रिटायरिंग आफ्टर 10 एंड 20 इयर्स हेंस. सो लाइफ एक्सपेक्टेंसी वुड बी अराउंड 80-85. सो समबडी इज रिटायरिंग एट द एज ऑफ 60 देन ही or she still would be having good 20-25 years to live. So 20-25 years to live, but the income would not be there. So we have, you know, many schemes which help you provide, you know, pension at the time of retirement. And these pension, you know, we have such kind of plans also which can provide you tax-free pensions also. Now tax is also an investment, also a very, you know, important aspect of the investment. Okay, because if you save tax, you save a lot of money. So you can get tax-free income also. So these are the products and services that we provide. Okay, but my purpose here is to, you know, just to make you aware of the products that we provide. But what we are looking for, you know, as an organization, we are always looking for expansion. Okay, for expansion, what we are doing is we are also looking out for, you know, new partners. So as a public representative, as a social influencer, you know, you must be coming in contact with a lot of people who would be looking for employment. So we have two kinds of employment with us. One is, you know, you can ask those gentlemen or ladies to join us, you know, as a freelancer. So if they, you know, canvass for us, they will be getting good commission. That is one, as they can join as a freelancer. We have a good scheme going for ladies, okay, which we call as Nari Shakti. And we have, you know, special program for ladies who join us as a freelancer. And then, you know, we have another kind of a job wherein we, you know, take the person as an employee. For that, the person has to minimum graduate and little bit experience. If we find it suitable, we give the job to that person also. For becoming a freelancer, that person has to be, you know, minimum 10 pass. So that's what we are looking for. We have, you know, a stall over there. You know, there are two ladies who are representing us. One is Aarti and Divya. If you want more information regarding our products and services and how you can join SBI Life, you can, you know, contact either Aarti or Divya. So thank you very much for your patient listening and providing me this opportunity. Thank you so much. Thank you, sir. Our next speaker is from Khadi and Village Industry Commission. We welcome Sri Pramodi Ambarkar. He has 30 years of experience working in Khadi and Village Industry Commission. He has also worked in Government Political College. We welcome you, sir, for the next session. Madam. Respected dignitaries present here and all the participants, today on this get together, I am very happy to say something about our organization, the schemes of our organizations. Our name of our organization is Khadi and Village Industry Commission. In short, it is termed as a KVIC.
and KVSE works under the Ministry of MSME, Government of India. So we are implementing the different schemes of Ministry of MSME in all the states and UTs of India. We have our offices spread all over India and also in UTs. At state level we function from the state capital level, and for implementing the different schemes at root level, at district level, at panchayat level, etc. We have also associated with KVIB, that is the State Khadi and Village Industry Board, and District Industrial Centers. So before going into depth into the schemes of KVIC, I will happy to inform you that the KVIC was founded on the principles of Father of Nation Mahatma Gandhiji. And you know that the birth anniversary is celebrated every year on 2nd October. This year also from 2nd October to 31st October, we are celebrating Khadi Mahotsav all over the India. And this program is being monitored from PMO also. Honorable Prime Minister has also appealed many times to use Khadi and Khadi products, and what he says is just like people follow it. So he acts as one grand ambassador for us to promote the Khadi. And during this Khadi Mahotsav, we are organizing different programs. In Goa state also, from 2nd October, we had organized different programs in schools, colleges, then different departments, income tax department, then Goa Tourism, then Pharmacy College, then Polytechnic College. And again, up to 31st October, we are celebrating other programs also. We are organizing small sales outlets also in different departments to promote the Khadi, and so that the Khadi can be purchased by the people. I am happy to inform you that even though if you are not getting any Khadi outlet in nearby area, now on online portal also you can purchase the Khadi, just like you purchase anything on Amazon or Flipkart. So if you go on our website, you will find online purchase. So if you do that online purchase like Amazon or Flipkart procedure, you can purchase any product which is not available in your state or which is available in other state, but it will be delivered to you. So it is the e-platform which is introduced by KVIC. please go for the next slide, please. Honorable Prime Minister has appealed all of us to take one Khadi pledge. So I request all of you to please stand up and we will administer this Khadi pledge. Please. I think it is not visible to all, but I will read it and you will do only the pledge. We will take the pledge only. So this is the Khadi pledge. Khadi stands for the pride and self-reliance. For promotion and development of Khadi, I hereby pledge that I will use Khadi and in the village industries and other local products. I will support growth of Khadi to help achieve Atmanirbhar Bharat. I will spread awareness about Khadi, village industries and other local products in my society, neighborhood and community. I will participate in development of crafts people and contribute to the nation building. Jai Hind. Thank you. Thank you all of you for taking this pledge, and now I will go ahead with the schemes of the program, schemes of the KVIC. जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे, भावे सरांनी पण सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर आपले जे चेअरमन सर आहेत त्यांनी पण सांगितलं की कॉलेजने जो इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे कॉलेज टू विलेज. सो केव्हीएसी ऑल्सो वर्क्स ऑन द सेम थिंग दॅट अवर प्रोग्रॅम इज फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम्स ॲट द डोर स्टेप ऑफ द विलेजेस.
सो दैट देर शुड नॉट बी माइग्रेशन टू द बिग सिटीज जस कि आधी वक्त्यांनी पण सांगितलं आहे कि गो बैक टू द विलेज सेम थिंग इज हियर वी प्रोवाइड एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज एट द डोर स्टेप ऑफ द विलेजेस वी हैव डिफरेंट स्कीम्स फॉर इंडिविजुअल फॉर ग्रुप ऑफ द पीपल फॉर डेवलपमेंट ऑफ द क्लस्टर फॉर द डेवलपमेंट ऑफ विलेज इंडस्ट्री फॉर द डेवलपमेंट ऑफ खादी I cannot go in depth into all the schemes looking to the constraint of time. But in short, the very important and the flagship scheme of the KBIC and Ministry of MSME, and it is very popular in all over India and in Goa also, we are getting good response. That the name of the scheme is PMEGP, that stands for Prime Minister's Employment Generation Program. याला मराठीमध्ये प्रधानमंत्री रोजगार सृजन योजना असं म्हटलं जाते अंडर दिस स्कीम वी सँक्शन द स्कीम फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ॲज वेल ॲज सर्विस सेक्टर अँड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम देर आर थ्री इम्प्लिमेंटिंग एजन्सीज जस्ट लाईक KVIC KVIC इज द नोडल एजन्सी ॲज वेल ॲज द इम्प्लिमेंटिंग एजन्सी देन we take the assistance of state khadi and village industry board and district industrial center for implementation of this scheme jasa aata icha adhi TJSB cha vaktyanni sangitla ki TJSB is also now enrolled for this scheme for implementation of this scheme we had empaneled all the national nationalized banks private sector banks are also providing loan facility and in cooperative sector also banks are enrolled for implementation of the scheme so under this scheme any rural youth or urban youth who is unemployed and who wants to set up his or her own entrepreneurship business can start with very small margin money available with him or her under this scheme the subsidy what we call as a margin money is up to 35% I am saying it is up to 35 means it is not 35% for all it depends upon the different category of the entrepreneur beneficiary so maximum subsidy which can be provided under this scheme is 35% any entrepreneurship business can be set up under this scheme and the own contribution for setting any business entrepreneurship unit is only 10% means if we say that the cost of the project is 10 lakh and the beneficiary has to contribute only 1 lakh he can set up the unit which is of 10 lakhs out of this 10 lakhs 35 means I will take the maximum that is 35% so 35% will be the subsidy that we called as a margin money means 1 lakh is own contribution 3.5 lakh is the subsidy amount which will be kept in the fixed account deposit on the day of sanction of the loan application by the banks under this scheme beneficiary has to apply online every procedure is made online so that he need not require to run from his place to the office there is no need to come to the office everything is on website it is totally online process scheme and he can apply while sitting at his own place once he submit the application while submitting the application he has to submit some minimum documents documents are very easy and simple documents that he has to give his Aadhaar card then educational qualification residence certificate if he or she is in the rural area he has to produce that certificate and highest qualification certificate because for setting up the units above 10 lakh of loan he should minimum pass 8 standard pass and you can apply it on our website the website is www.kbic.org.in if you go on this website you will find PMEGP
under this PMGP portal, you can see new user. Then you have to create your own user ID and password. Once you create the user ID and password, you can go for the application process. You have to fill application. Wherever some documents are needed, you have to upload that documents. And there is one scorecard also. Under this scorecard also, you have to upload the documents. Many beneficiaries only fill the scorecard and take the maximum numbers score. Just like number of dependents. So for dependents less than 2, there are more marks. For more than 2, the mark score is less. But hit click on the maximum mark. So you have to support your saying with the sufficient document. You have to upload that document. I know that time is very short. I cannot go in detail, but everybody can take the benefit of this scheme at panchayat level also, at in college level also, because this college is of graduation college. Many students will pass out every year, and very few of them will get the jobs. But what others will do? Others have to create their own employment and give employment to the others also, so that they can stand on their own feet, and they can also give the employment to the others to stand on their feet. Looking to the time constraint, I request this college management and also the elected representatives to organize awareness programs in your college or in your panchayat. We are always ready to come at your level, and in detail we can discuss about the scheme. This is the only one scheme what I told you, but there are different schemes which have already been implemented in Goa also. I will name that only schemes. We had implemented honey mission scheme. We had implemented MBI, means mineral based industry scheme. We had implemented PMEGP scheme, Khadi scheme, other scheme also. So if you have any doubt, our office is at Panji, 18 June Road in Sushila Building. Otherwise, you can visit to our website. I am very thankful to college administration and management for organizing this program for the unemployed youths, for seeing their future opportunities. Thank you very much. Thank you, sir. We would certainly try to establish a long-lasting association with the Khadi and Village Industry Commission through our programs in the future. The next speaker is from ICAR, Krishi Vigyan Kendra, North Goa. Mr. HRC Prabhu, Subject Matter Specialist, Plant Protection. He has been working in the institute for the last 28 years. And his specialization is plant protection, beekeeping, and mushroom cultivation. Saglanki Namaskar. I am representing ICAR. First of all, I would like to congratulate Vidya Prabodhini College for giving us opportunity to share our institute information. As you see in the picture, there are two offices on the campus. One is the research complex, where about 25 scientists are working. It's mainly on generating new technologies in agriculture. Dusre office, I think picture may not be so clear. Dusre is Krishi Vigyan Kendra. It's also known as Farm Science Center. The Naveen Tantranjnan agriculture related Tantranjnan Samshodhan Datane, the Shetkara Bharpache Kaam Krishi Vigyan Karta. If you see, we have Anta Goyan, there are two Krishi Vigyan Kendras. One is in North Goa, that's in Old Goa. Dusre is Madgaon. That is under Department of Agriculture. If you come into the details of work done by the institutes, Institute is started
1989 on start chale. Earlier it was known as ICR Research Complex for Goa. Fakt Goa khatir ami kaam kartale. After 2014, amche mandate vadhile asa. It is now called as Central Coastal Agriculture Research Institute. Whole East Coast and West Coast, both the things are looked after by our institute. But our Krishi Vigyan Kendra is only our Karyasthala is only North Goa. 5 blocks of North Goa. Coming to the various technologies, it's not very clear. You can go to next slide. I will just briefly tell about the different technologies. The Bhat Sheti, actually we have a cousin land, because we have about 18,000 hectares of cousin land. नॉर्मली आता शे शेतकार लोकल वेरायटी म्हणा कुरकुट लायतात तुमकां सगळ्यांकी खबर आसतली कुरकुट करपाक मेन प्रॉब्लम इज वन इज यील्ड पोटेन्शियल इज वेरी लेस ऑलमोस्ट अबाउट 110 पर हेक्टेयर ते दिता अनदर मेजर प्रॉब्लम इज बिकॉज ऑफ इट्स हाइट केन्ना लॉजिंग प्रॉब्लम येता टू ओवरकम दीज टू प्रॉब्लम्स अवर इंस्टिट्यूट हॅज रिलीज 4 वेरायटीज गोवादन 1 गोवादन 2 गोवादन 3 आणि गोवादन 4 ही नवीन व्हेरायटी रिलीज केली असा विच आर ओवरकमिंग द प्रॉब्लम्स आय टोल्ड यू अर्लियर एक असा ईल्ड ईल्ड घेतल्यावर दे आर इल्डिंग मोर दॅन 2.5 टन्स पर हेक्टर कम्पेअर टू कोरगुड आणि एक असा वी आर नॉट फेसिंग द प्रॉब्लम लॉजिंग ते वाऱ्या पडपाचे किती प्रॉब्लम असा दॅट प्रॉब्लम इज सॉल्व्ड इन दीज व्हेरायटीज कमिंग टू दी नेक्स्ट आणि नेक्स्ट आमचे मेजर क्रॉप जे असा काजू काजूचे अनलाईक इन अदर स्टेट्स गोयात किती असा वी आर युजिंग बोथ सीड अँड फ्रूट आमकां फेणी खातीर गरज असा प्रेझेंट वेरायटीज फ्रूट सायज इज क्वाईट स्मॉल ल्हान असल्या कारणान आमकां ज्युसाचे फेणी खातीर ज्युसाचे प्रमाण कमी येता ताका लागून अवर सायंटिस्ट हॅज लोकल वेरायटी सिलेक्शन केला तितून गोवा कॅशू 1 गोवा कॅशू 2 गोवा कॅशू 3 आणि 4 4 वेरायटी आम्ही रिलीज केली असा ॲक्च्युली थ्रू डिफरंट स्किम्स आमचे सगळे किती वेरायटी रिलीज झाले असा आणि ते आम्ही शेतकऱ्यांक वेगवेगळे स्किमी थ्रू पावयताले देर आर सम TSP प्रोग्राम्स असतले नाजाल्यार फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे स्कीम असतले तर आम्ही विलेजीक पासून वी टेलिपोर्ट ऑल दीस इन्फॉर्मेशन अँड वी ऑल्सो गिव टेक्निकल बॅकअप दिताले आणि वी सप्लाय द प्लांटिंग मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट टू दोज पर्टिक्युलर फार्मर्स सिमिलरली आमची गोयाची आणि वेजिटेबलां घेतल्या तुमकां माहिती असतले वायकिंग देर आर टू मेजर वेरायटीज आगासेम आणि तालिगांव प्रिंजाक तुमकां खबर असा दे आर व्हेरी फेमस अँड दे फेच व्हेरी गुड प्रायस इन द मार्केट बट प्रॉब्लम किती असा बोथ आर हायली ससेप्टेबल टू बॅक्टेरियल विल्ड तुमकां शेतकार कोण लायतले ताका माहिती असलेले की रोखडे ते सुकपाक लागता बिफोर फ्रुटींग इवन आफ्टर फ्रुटींग असो मरपाक लागता आज बरे असल्यावर फाल्यां ते बावता ते दीस टू आर आमची दोन वेरायटी आसा न्ही दे आर हायली ससेप्टेबल तांकां ते रोग बेगीन लागता बॅक्टेरियल विल्ड लागता ओवरकम दीस डिसीज आमचे इन्स्टिट्यूटान सो वेरायटी रिलीज केले आसा गोवा पिंजाल एक तपून स पर्यंत ते वेरायटी रिलीज केले ते सगळे बियो आमचे इन्स्टिट्यूटान अवेलेबल आसा वी आर ऑल्सो सप्लायन थ्रू स्किम्स हांवें सीड युनिट आसा सीड युनिट जावन आमी दितात तशी आमची TSP स्किमांनी वी आर सप्लायन सिमिलरली आनी घेतल्यार अळसांदोची एक वेरायटी आमी रिलीज केली आसा कॉफी गोवा कॉफी 3 तशी तांबडी भाजीन एक वेरायटी रिलीज केली आसा आनी सात शिऱ्याची भेंडी गोवा भेंडी 1 म्हणजे रिलीज केली आसा दोन सिरसाचो वी आर एबल टू सप्लाय तशीच आनी एक टॅक्नॉलॉजी म्हणल्यार तुमकां खबर आसतली की गोवा बायो 1 आनी बायो 2 म्हणजे दोन बायोबेसिसेस आमी रिलीज केले आसा तुमकां खबर आसतले की आतां चडशे आमी वेजिटेबलान वखद स्प्रे करचे कारणाक आमकां वेगळे वेगळे रोग येवपाक लागता बिकॉज ऑफ मोस्ट ऑफ द केमिकल्स दे आर कार्सिनोजेनिक टू अवॉयड दॅट आमचे इन्स्टिट्यूट दोन बायोबेसिस रिलीज केले आसा गोवा बायो 1 बायो 2 तशेंच आनी CCRI बायो 3 बायो 4 म्हणजे हे चार बायोपेस्टिसायड्स ते तुम्ही केन्ना झाडांक घातल्या ते आमकां मार बसना ते
ताकि लोगों those pesticides can be used. Next slide please. Next slide please. तसेच आम्ही रजिस्टर केला तेव्हा मानकुरा इज वन ऑफ द फेमस व्हेरायटी ऑफ गोवा. तिथून आम्ही मानकुरा आणि हंड्रेड्स ऑफ मानकुरात असा तिथून वी हॅव आयडेंटिफाईड क्वार्टर्स ऑफ मानकुरात म्हणजे एक बेस्ट व्हेरायटी असा बेस्ट लोकल सिलेक्शन केले असा. दॅट्स ऑल्सो वी हॅव मल्टिप्लाईंग अँड सप्लाईंग टू द फार्मर्स. आणि इन पीक्स ॲक्च्युली वी हॅव आयडेंटिफाय रजिस्टर्ड अगोंडा पीक म्हणजे एक लोकल लोकल व्हेरायटी असा लोकल ब्रीड असा दॅट ऑल्सो वी हॅव रजिस्टर्ड विच पिगलेट्स आर सप्लाय टू द फार्मर्स. आता पिगरी इज ऑल्सो वन ऑफ द मेजर इंडिया हांगा शेतकऱ्यांचे हे धंदो असले कारण दॅट वी आर गिवी. सिमिलरली आणि एक गायचे ब्रिडान तुम्हाला खबर असतली की लोकल ब्रिडान श्वेत कपिला म्हणजे एक ब्रीड आयडेंटिफाय केल्या. द प्रॉब्लम इज तुमकां आतां खबर आसतलें दुदाचे मोस्ट ऑफ द मिल्क इज कमींग फ्रॉम अदर स्टेट्स बट एट द सेम टायम दुदान तुमकां खबर आसतलें की ए वन मिल्क आनी ए टू मिल्क म्हण दोन प्रकार जे आसा. लोकल मिल्क इज ऑलवेज बेटर बिकॉज इट इज जस्ट लायक लोकल वेजिटेबल्स ताका आमी कितें वखद मागचें ना वखद नथींग वी आर एंटीबायोटिक्स सगळें दिवपाचें गरज पडचें ना कित्याक दे आर अडॅप्टेड टू लोकल कंडीशन. हांगा प्रॉब्लम कितें आसा दे यील्ड इज वेरी पुअर. आतां कंपेर टू आतां हायल्डींग मिल्क हेचे ब्रिडी तुमकां खबर आसा वीच गिव्स अबाउट 30 to 35 लिटर्स पर डे वेरएज दीज ब्रिड्स प्रेजंट इम्प्रूवमेंट वाडून आतां दे आर हार्डली दे आर गिवींग 4 to 5 liters दे आर गिवींग. द ओनली बेनिफीट इज वी दे आर अडॅप्ट आमच्या कंडिशनाक अडॉप्ट केल्लें आसा. ओनली नंबर वी हॅव टू कीप मोर नंबर ऑफ एनिमल्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. दीस इज आर एबाउट डिफरंट टेक्नोलॉजीज आसा. मिरी आसतले आनी आर्टिफिशियल एबिटेड कोस्टल हे आसतले नाजाल्यार आय कुळागर तुमकां सगळ्यांची गोंयान कुळागर इज द मेन थींग. तितून वेगळे वेगळे युनिट्स आमकां एड करचे पडटा. आतां प्रेजेंटली कुळागर म्हळ्यार तुमकां खबर आसतले माडी आसतले देन ब्लॅक पेपर वील बी देर एनी न्यू थींग एडिशन. आतां अदर स्पायसीस एड करपाक जाय नाजाल्यार अदर एंटरप्रायसीस एड करपाक जाय जाल्यार पोल्ट्री कॅन बी एडेड देर इवन वॉर्मी कंपोस्ट. आतां वॉर्मी कंपोस्ट म्हळ्यार तुमकां खबर आसा की ऑल ऑर्गेनिक वेस्ट कॅन बी कन्वर्टेड इन टू अ गुड मेन्यू. आतां आमकां सगळें आमी साफ करपाचें म्हळ्यार जस्ट वी सगळें पानां लागीं हाडटले आनी वी आर गोइंग वी बर्न इट एक्चुली. एक्चुली इन्स्टेड ऑफ दॅट आमचे एक लहानशे हातून मॉडेल आसा वेर यू कॅन टेक अ वॉर्मी कंपोस्टींग. सगळ्या मी वन वी थ्रू आमचे स्किमींग वी गो टू मेनी ऑफ द विलेजीस. वी हॅव ऑलरेडी एस्टाब्लिश मेनी युनिट्स अँड दे आर बिकमींग गूड एंटरप्रिनरशीप इज ऑल्सो देर हू आर ऑल्सो इनफॅक्ट सेलिंग ऑल द वॉर्मी कंपोस्ट टू द अदर बयर्स. अनेक मेन हांगा गोंयान अनेक डिमांड आसतले की फॉर वर्म्स अर्थवर्म्स इज ऑल्सो अनदर कित्याक दीस इज नॉट द नॉर्मल वर्म वॉट वी गेट इन दी सॉयल. हे एक वेगळे जातीचे पान खावपाचे एक वर्म्स जावन आसा दॅट एक्चुली ह्यूज डिमांड आसा. दॅट कॅन बी एडिशनल इनकम टू द कोण लायता न्ही ताका खूब बरें फायदेमंद आसा. जस्ट आनी दीस इज अगेन रिगार्डींग दॅट वेरायटी सॉल्ट आनी वेरायटीचेस आसा. दीस आय ऑलरेडी टोल्ड नेक्स्ट दीस अगेन आतां पिक्चर हांगा बरें दिसना लायट आसले कारण अदरवायज इट कुड हॅव बीन बेटर हें आसतले. जस्ट दीस इज अबाउट ब्रिंजाल वेरायटीसाचे बरें स्लायड आसले. नेक्स्ट दीस इज अबाउट वॉर्मी कंपोस्टींग वॉट आय हॅव टोल्ड यू. आमी अपार्ट फ्रॉम दीस दिसींग वी ऑलवेज ऑर्गनायज ट्रेनिंग प्रोग्राम्स करता आमी. वन इज ऑन कॅम्पस आनी एक ऑफ कॅम्पस. मेनी एक्चुली पंचायत खूब लोकांनी आमचे कडेन अप्रोच केले थ्रू स्वयंपूर्ण मित्र ऑलरेडी देर इन युअर पंचायत आसतले. दे हॅव बीन एक्चुली ओरिएंटेशन वॉज गिवन इन अवर कॅम्पस ओनली आमच्या हातून दिले आनी दे आर इनफॅक्ट अप्रोचींग अस फॉर वॉर्मी कंपोस्ट असो आनी दी एनी ट्रेनिंग प्रोग्राम्स रिलेटेड टू अग्रिकल्चर. यू आर ऑल्सो बींग रेप्रेजेंटेटिव ऑफ युअर पंचायत यू कॅन ऑलवेज अप्रोचेस
either through phone or even network, we can mail that we can organize programs related to agriculture in your village itself. Next, please. And if main as a beekeeping, I will not go in detail. Beekeeping is another main enterprise coming up in Goa. Kublokani, we are training and we are giving support to them. Even with the help of KBC, already they told about Honey Mission, who they can take the benefit of it. This is all in detail. The other states are all programs related to program. Other than that, we have you can visit our Krishi Vigyan Kendra. Actually, Amche Hatun regular cleaning units as well, vermicompost as well. You have to see that, then you will know exactly how it has to be done in your farm. Tashich, poultry unit as well, Gayachi unit as well, anything related to animal science as well, fisheries as well, vermicompost as well, anything related to crops, either horticulture crops, agriculture crops, Sagra units Amche, World Gawan as well. Please, I request all the serpents, you can first make an exposure visit. Then the concerned Kona Kanche enterprises, interest as a intensive training will be given in your farm itself or in your village itself. And with other financial support from other organizations will be there. Technical support will be from our side. I mean Sagade support Tumka Dhitle Sangam Dhanutra Sapaita. I thank organizers, the team of Vidya Prabodhini for giving us the opportunity and for patient hearing from you all. Thank you very much. Thank you, sir. I now request Mr. Akash Bhosle, my co-host, to host the next two sessions, two speakers from LIC and Social Welfare. Good afternoon, everybody. My name is Akash Bhosle and I'm an assistant professor of English. We will be continuing with the second set of technical sessions. There are actually three sessions organized. They are from LIC Goa, the Directorate of Social Welfare, and RBI. So continuing the goal of promoting community integration and facilitating inter-organizational discourses for the betterment of society, I would like to continue with the next segment of these technical sessions. So hence, I would like to introduce the speakers for the sixth technical session of today's program. Mr. Nakul Bendre and Mr. Nagesh Shanbhag both have over six decades of experience between them in the insurance industry. Mr. Nakul is a senior branch manager at LIC and is currently heading the group insurance activity operations in Goa. Mr. Nagesh is a branch manager currently heading LIC of India Panjim. I invite them to enlighten us with their expertise. Thank you. Thank you, Mr. Akash. Good afternoon to all of you from LIC of India. First off, I will thank to the management committee for bridging the gap between who are offering and who are at the receiving end, and for this innovative idea. And will not take much time, we'll be sticking up to the exact timing also, and we'll be to the point, we will give you the inputs regarding what is we are offering from LIC of India. I will be discussing about the group insurance activities which are going on for the benefit of villagers, and Mr. Nagesh Shanbhag will be discussing about the employment needs which we can fulfill from the villages. So going to the point, cooperative sector is the backbone of the village economy, and for that reason there are many cooperative groups and self-help groups which are very active in the villages, and for those people we have different schemes. You can name any type of group, we are having the insurance schemes. So we'll ask me that what is new in insurance scheme. The main point when we go for the group insurance, say the farmers are there or fishermen are there, or you can say about several groups, which is the most active and vibrant
economic part of the villages. We have for them insurance which is at a very very subsidized and cheap rate, and it will take care of if anything unfortunate happen to any group member. Here we don't go for any medical exam, we don't ask about the previous history of any health hazard, nothing. When it comes in a group, we cover all of them with a very reasonable rate, and everything is processed in a very smooth way, and the claims are also settled. I can tell you proudly that just today only I got one statement from IRDA, where Arise of India is topping all India for group insurance in state of Goa. So, full group insurance business in state of Goa, Arise's share is 93%. And that way we have already reached to all of you. Many cooperative societies are already with us for covering their loony members. So this will be my appeal to Panchayat Village Panch also, that those who are having cooperative societies, any type of loony members or any other, you can ask them to approach us. Our phone numbers will be shared by the organizing committee to all of you. And any further discussion, any brief you want, we are always ready to visit your village panchayat also. And I can tell you that dairy for dairy purpose there are groups, several different groups are there. All we can cover very nicely. And now I will request Mr. Nagesh Sharma to take the part of remaining, that is unemployment concern of the Goa state. Thank you very much. भावानी भयणान ऍक्च्युली हा आता ज्यांना विचार करत होतो की हा तुमच्या खात्यात किती देऊ शकता, तर पंचायती खात्यात एलआयसी कडच्यान एक स्कीम असा, बिमा ग्राम म्हणून स्कीम असा, ज्याच्या अंडर पंचायतीक 1,00,000 रुपयाच्या पेक्षा चढ अमाऊंट एलआयसी कडच्यान मेळपाक शकता. आमगेले भाऊ भयणी एलआयसीचे एजंट जाऊन ते आपण गावात काम करताच करता, पण तुमच्या खात्यात ही बिमा ग्राम म्हणून एक स्कीम असा, ज्याच्या अंडर एलआयसी तुमकां पैसे दिवपाक शकता. बाकीचे सगळे डिटेल्स हांगा सांगपाक गेलो जाल्यार टायम लागतलो, सो आय वोंट दिसीक, पूण म्हगेले कलिग्सूय हांगा बशिल्ले आसा आनी म्हगेलो दुसरो कलिगय आसा ह्या सायडान, हू कॅन टॅल यू इन डिटेल्स की तुमकां कशे तरेन एलआयसी कडच्यान पैसे मेळपाक शकता, वीच वील हेल्प द पंचायत इन गेटिंग सम रेवेन्यू फ्रॉम एलआयसी. आता हे जाले एक पार्ट की एलआयसी कडच्यान रेवेन्यू फॉर द पंचायत. आता एलआयसीन दुसऱ्यो ज्यो स्किमी आसा, की एलआयसी इज हॅविंग समथींग कॉल्ड एज रुरल करियर एजंट. आता आमगेले भाव आनी भयण्यो ज्यो जशें म्हणटा की अनएम्प्लॉयमेंट खूब तरेन वाडिल्लो आसा, तर ह्या अनएम्प्लॉयमेंटाचेर खंय तरी एक मात करपा खातीर एलआयसी हेज कम आउट विथ अ रुरल करियर एजंट. मिन्स हो जर खंयचोय एलआयसीचो एजंसी घेतली ह्या रुरल एरियांतल्यान, जाल्यार त्या भुरग्याक एलआयसी कडच्यान दर म्हयन्याक 5,000 रुपया ते 7,000 रुपया, डिपेंडींग तो अर्बन एरियांत आसा काय रुरल एरियांत आसा, ताज्या प्रमाणे एलआयसी त्या भुरग्याक दिवपाक शकता फॉर 1 year or 2 year, डिपेंडींग ऑन द स्कीम. मिन्स भुरग्याक खंय तरी एक एम्प्लॉयमेंट जनरेट करपा खातीर, आनी तो जर सक्सेसफूल जालो जाल्यार तो फुडें हे एजन्सी एज अ करियर आमगेलो कंटिन्यू करपाक शकता. सी बेसिकली द फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर एज फार एज इंडिया आतां 5वी महासत्ता जाल्ली आसा, तर फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर ह्या हातूंत भितर खंयचो आसा, तर तो इन्शुरन्स सेक्टर आसा. आनी इन्शुरन्स सेक्टर फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर आशिल्ल्या कारणान खूब प्रायवेट कंपनीसूय भारतांत येत आसा. सो ह्या सेक्टराचो जर फायदो घेवन तुमी तुमगेले करियर जर घडोवपाक शकता, देन इट कॅन बी थ्रू एलआयसी ऑफ इंडिया. आतां एलआयसी कडेन कितें स्पेशल आसा, एलआयसी इज हॅविंग अ सोवरेन गॅरंटी. सोवरेन गॅरंटी म्हणल्यार कितें, की जसो नोट खंय गेली की 100 रुपयाची नोट ही 100 रुपया खातीर वता, तशी एलआयसीची पॉलिसी 1,00,000 जी पॉलिसी आसा, फाल्यां कितेंय जायत जाल्यार सुद्दां गव्हर्मेंट ऑफ इंडिया टेक्स द गॅरंटी की हे पयशे तुमकां गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडच्यान मेळटले. दीस इज अ सोवरेन गॅरंटी विच इज प्रोवायडेड बाय एलआयसी ऑफ इंडिया. सो फ्रेंड्स, जर तुमगेलो टायम गेला, म्हाकाय दिसता मुखार जेवण लागिल्लें आसा. सो थँक्यू फॉर गिविंग अस दीस ऑपॉर्च्युनिटी विद्या प्रबोधिनी. एंड तुमच्या मदीं तुमकां जर कितेंय इन्फॉर्मेशन जाय किंवां कितें बाकीचें इन्फॉर्मेशन जाय, आवर कलिग्स आर ऑल्सो देर आनी आमी आसतले. प्लस थँक्यू, थँक्यू वेरी मच. I'd like to express our heartfelt
gratitude to both the esteemed speakers for inviting this session. Your expertise and insight has left us better informed. Thank you so much. For the next session, I would like to introduce Mr. Hemant Madkarkar, a field worker for the Directorate of Social Welfare. Mr. Hemant deals with disseminating government schemes amongst panchayats and is currently posted at the panchayats of Pernat de France, Sukur and Savigar. I invite Mr. Hemant to please enlighten us with his expertise. Of Directorate of Social Welfare, which I think you can say is Santa. Police scheme at Lea. The police scheme is the Dayana Social Security Scheme. It is three categories. One is senior citizen, another is single woman, and the other is disabled. Then the monthly pension. दुसरी स्कीम म्हटल्यार इश्यू ऑफ आयडेंटिटी कार्ड ऑफ सीनियर सिटीजन. ओके, मागीर तिसरी स्कीम म्हटल्यार इश्यू ऑफ आयडेंटिटी कार्ड टू डिजेबल पर्सन. तुमकां डॉक्युमेंट कितें सांगपाक जाय? नेक्स्ट स्कीम म्हटल्यार अटल आसरा योजना. ओके, तितून तीन कॅटेगरी आसा. एक म्हणल्यार रिपेर ऑफ हावस, दुसरी आसा ती म्हणल्यार रिकन्स्ट्रक्शन ऑफ हावस, आनी थर्ड आसा ती न्यू कन्स्ट्रक्शन. मागीर फिफ्थ स्कीम आसा ती फायनान्शियल असिस्टंट टू सेल्फ हेल्प ग्रूप. नेक्स्ट स्कीम मॅरेज अवॉर्ड फॉर डिजेबल पर्सन. नेक्स्ट अवॉर्ड फॉर इंटरकास्ट मॅरेज स्कीम फॉर एस सी कॅटेगरी. नेक्स्ट स्कीम फायनान्शियल असिस्टंट टू पर्सन वीथ सिवियर डिजेबिलिटी. नेक्स्ट स्कीम आसती स्कीम टू सपोर्ट ऑर्फन चायल्ड एंड चिल्ड्रन ऑफ विडो बिलोंगींग टू एस सी कम्युनिटी. आनी लास्ट स्कीम आसती अंत्यम संस्कार सहाय योजना टू एस सी कम्युनिटी. ओके, कोणा जर कितें क्वेरी आसा तेंच्यांनी डिपार्टमेंटांनी उपाय जाय. थँक्यू. I would like to extend a sincere appreciation to Mr. Hemant Madkarkar for his contributions to this session. His knowledge and engaging talk have broadened our understanding of the subject matter. For the third practical session, I would like to invite Avinash Shinde, Assistant Manager at RBI, who is currently heading the Financial Inclusion and Development Department. Mr. Avinash has over 6 years of experience in central banking, and with FITD aims to spread awareness of banking and finance to different groups with a particular focus on self-help groups, students, farmers, entrepreneurs and teachers. I invite him to bestow upon us his knowledge and expertise. वेळेची मर्यादा बघता आपण जे प्रासंगिक मुद्दे आहेत त्यांच्यापुरतंच आपण मर्यादित ठेवू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मेन फंक्शन्स तर सगळ्यांना माहिती आहेत की करन्सी नोट इश्यू करतं, त्यानंतर गव्हर्नमेंटचा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्हीचा बँकिंग बिझनेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांभाळतं, त्यानंतर बँकांसाठी बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करतं. तसंच लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्टचं फंक्शन एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्ले करतं. त्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी एखादी बँक त्याची ॲक्च्युली बँक चांगली आहे पण काही अडचणींमुळे बँकेकडं लिक्विडिटी क्रंच आहे, त्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा वेळी बँकांना पत पुरवठा करतं, फायनान्स करतं आणि त्यांना त्या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत करतं. तर मी येतो की मी FITD या डिपार्टमेंटमधून येतो. या डिपार्टमेंटचं पूर्ण नाव आहे फायनान्शियल इन्क्लुजन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. तर या डिपार्टमेंटचं फंक्शन आहे की ग्रासरूट लेवलपर्यंत
फायनान्शियल इन्क्लुजन आणि डेव्हलपमेंटचं अवेअरनेस लोकांपर्यंत स्प्रेड करणं. आमचे वेगवेगळे टार्गेट ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये एस एच जी आहे, स्कूल स्टुडंट्स आहेत, फार्मर्स आहेत, एंटरप्रेन्युअर्स आहेत, त्यानंतर टीचर्ससुद्धा आहेत. तर अशा वेगवेगळ्या ग्रुपसाठी आम्ही छोटे छोटे कार्यक्रम करत असतो पूर्ण गोवा स्टेटमध्ये. तर या स्टेटमध्ये आता फिरताना किंवा लोकांच्या ज्या कंप्लेंट्स आहेत आपण तेवढ्या डिस्कस केले तर वेळेच्या अभावामुळे ते बरं राहिलं असं वाटतं. तर मेन फ्रॉड्सबद्दल सध्या फार कंप्लेंट्स येत आहेत की आमचे फोन आला, ओ टी पी विचारला, तुमचं अकाउंट डेबिट कार्ड तुमचं डिॲक्टिवेट झालं आहे आणि ॲक्टिवेट करायचं असेल तर ओ टी पी द्या असा फोन आला आणि आम्ही ओ टी पी दिल्यावर आमचे पैसे डिडक्ट झाले खात्यावरून. तर अशा प्रकारचे फार कंप्लेंट्स येत आहेत सध्या. तर जे लोकप्रतिनिधी किंवा बाकीचे जे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचता त्या लोकांना हे एक मेसेज कळवा की तुम्हाला पैसे रिसीव्ह करायसाठी कुठलाही ओ टी पी, एम पिन काहीही एंटर करायची गरज नाही आहे. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा तुमचं काही डॉक्युमेंटेशनचे पैसे रिसीव्ह करण्यासाठी अजिबात गरज नाही. हे मोस्टली म्हणजे हाफ ऑफ द फ्रॉड्स विल बी रिड्यूस्ड इफ दिस इज कन्वेड टू द लास्ट पीपल. ओके, देन नेक्स्ट लेटेस्ट फ्रॉड इज कॅश वर्सेस ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. रिसेंटली एक माणूस आला होता आमच्या ऑफिसमध्ये की तो मार्केटमध्ये होता, पणजी मार्केटमध्ये येतेच, आणि पणजी मार्केटमध्ये त्याला एक माणूस तिकडं शॉपमध्ये भेटला. तो बोलला की माझ्याकडे कॅश नाही आहे, तुम्ही मला 900 रुपये कॅश द्या, मी तुम्हाला 1000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करतो. आणि त्यानं केलेसुद्धा 1000 रुपये त्याला ऑनलाईन ट्रान्सफर केले, याच्यावर 900 रुपयाची कॅश घेतली आणि तो माणूस निघून गेला. अशा वेळी आपण पण विचार करतो की बाबा अडचणीत असेल एखादा म्हणून आपण देऊन टाकतो कॅश जवळ असेल तर. पण झालं असेल तर की तो एक फ्रॉडस्टर होता, त्यानं ऑनलाईन फ्रॉड करून कुठली तरी एक रक्कम त्याच्या अकाउंटला वळवून घेतली होती. आता ती रक्कम एक रकमी तो कुठंतरी डिसिमिनेट नाही करू शकत म्हणून तो असं करत होता. आता पोलिसांनी काय केलं की त्या रकमेचा ट्रेल शोधत गेले की या हे अकाउंटमधून हे पैसे कुठं कुठे डिसिमिनेट झाले. तर शेवटी जो माणूस त्यानं कॅश घेऊन ऑनलाईन कॅश घेतली आणि ऑनलाईन पैसे कॅश दिली आणि ऑनलाईन पैसे घेतले तर त्याचं अकाउंट ब्लॉक करण्यात आलं होतं पोलिसांकडून आणि हे झालं होतं हैदराबादमध्ये. तर अशा पद्धतीचे फ्रॉड्स आता सध्या तरी 3 कंप्लेंट्स आमच्याकडे आहेत अशा टाईपचे की कोणीतरी भेटतो आणि म्हणतो की तुम्ही कॅश मला द्या, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे देतो. तर या फ्रॉडच्या पद्धतीबद्दल पण लोकांना अवेअर करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आता काल संध्याकाळीच एक आम्हाला लेटर आलं आहे आमच्या सेंट्रल ऑफिसकडून, एक फेक कर्जमुक्ती अभियान चालवलं जातं. फेक कर्जमुक्ती अभियान ज्याच्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप आणि तुमचं टेलिग्रामवरती पण त्यांचे चॅनल्स वगैरे आहेत आणि ते लोक येऊन भेटतात लोकांना गावागावामध्ये, छोट्या छोट्या गावामध्ये जातात आणि त्यांना सांगतात की गव्हर्नमेंट जर इतक्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्सचं लोन राईट ऑफ करते, राईट ऑफ करणं आणि कर्ज माफ करणं याच्यामधला फरक ना बऱ्याच लोकांना माहीत नसतो. तर त्याचा ते गैरफायदा घेतात की इतक्या लोकांचं माफ करू शकते तर गव्हर्नमेंट आता सगळ्यांचं माफ करणार आहे, ज्यांचं लोन 1 कोटीच्या आतमध्ये आहे तर ते सगळ्यांचं माफ करणार आहेत आणि ते 1500 रुपये त्यांना चार्ज करतात. की ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंटेशनसाठी 1500 रुपयाची गरज आहे, तुम्ही 1500 रुपये भरा आणि तुमचं लोन माफ होईल आणि तुम्ही इन्स्टॉलमेंट पण भरायचे बंद करा. हे फारच घातक आहे फायनान्शियल सिस्टमसाठी. तर अशी कुठलीही स्कीम नाही आहे, हे सगळं फ्रॉड आहे. याबद्दल पण लोकांना अवेअर करणं गरजेचं आहे आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्हाला आमची लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुमच्या गावामध्ये, ब्लॉकमध्ये, तुमच्या परिसरामध्ये तुम्ही याबद्दल जागरूकता करा. आणि याबद्दल अशा कुठल्याही स्कीमबद्दल जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करून कन्फर्म करू शकता रिझर्व्ह बँकेच्या, जे पणजी पाटोमध्ये आहे. तर असं अजून एक फ्रॉड येतं, एक माणूस पोंड्यावरून पणजीला आला होता चौकशी करायला. मला चांगला एक फील आला की गोव्यामध्ये लिटरेसी खूप चांगली, लिटरेसीची लेवल खूप चांगली आहे आणि लोक बऱ्यापैकी अवेअर आहेत. तर असाच एक फ्रॉड होता की ज्याच्यामध्ये एका माणसाने एजन्सी चालू केली होती आणि तो सगळ्यांना सांगत होता की रिझर्व्ह बँकचे तुमचे जुने कॉइन्स आहेत, 1 पैसा 2 पैसेचे 10 पैसे 20 पैसे, तर प्रत्येक कॉइनमध्ये 1000 रुपये तुम्हाला देईल रिझर्व्ह बँक. आणि रिझर्व्ह बँकची अशी स्कीम आहे, त्याच्यासाठी तुम्हाला रिझर्व्ह बँकच्या जवळच्या ऑफिसमध्ये जाऊन ॲप्लिकेशन करायचं. पण तुम्ही जर लांब राहत असाल तर आम्ही तुमच्यासाठी व्यवस्था करू, त्याच्यासाठी 1000 रुपये तुम्हाला चार्ज करू आम्ही, असं ते लोक सांगत होते. तो माणूस पोंड्यावरून आमच्याकडे आला पण ऑलरेडी त्याच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी 1000 रुपये दिले होते.
दिले होते ते कॉइन्स त्यांच्याकडचे आणि 1000 रुपये आणि असंच काहीतरी फेक त्यांना खरं वाटावं म्हणून त्यांच्या आधार कार्ड पॅन कार्ड घेतले त्या माणसाने आणि पैसे घेऊन तो माणूस फरार झाला. पण तो एक माणूस आमच्या ऑफिसपर्यंत पोहोचला की असं असं होतं म्हणून आम्हाला पण समजलं. आम्ही ही गोष्ट आमच्या सेंट्रल ऑफिसला कन्व्हे केली. सेंट्रल ऑफिसनं आता पूर्ण भारतातल्या सगळ्या रिझर्व्ह बँकच्या ऑफिसेसमध्ये या गोष्टीचं म्हणजे माहिती पोचवली आहे की तुम्ही अशा बाबतीत पण फ्रॉड होतं आणि लोकांना सावध करा अशा बाबतीत. त्यानंतर आता जॉब फ्रॉड्स इथे फार चाललेले आहे की फॉरेनमध्ये जॉब आहे आणि तुम्ही रजिस्टर करा आणि रजिस्टर करायला काहीतरी 10,000 रुपये खर्च येईल. मग जे नवीन नवीन मुलं असतात ज्यांचे जस्ट ग्रॅज्युएट आहे जस्ट आउट ऑफ कॉलेज आहे तर त्यांना फार एकदम ल्युक्रेटिव्ह आकडा सांगितला जातो. तुम्हाला 1,00,000 रुपये सॅलरी भेटेल 2,00,000 रुपये सॅलरी भेटेल काही जे म्हणाले येते आणि त्यानंतर ही मुलं पण 10,000 रुपये तर भरून देतात. कुठनं तरी ॲडजस्ट करतात कधी घरी सांगतात कधी नाहीच सांगत आणि भरून देतात. हे झाल्यानंतर त्यांचा पिछा पुरवायला सुरू करतो हा मुलगा की अहो काय झालं माझ्या जॉबचं काय झालं माझ्या जॉबचं. नंतर हे लोक असं करतात की म्हणतात अरे तुझं रजिस्ट्रेशन तर झालं आहे पण तिकडची जी कंपनी आहे फॉरेनची ते अजून 50,000 रुपयाचा बॉन्ड मागतात. असं करून काही अमाऊंट म्हणजे कोणाकडून 1,00,000 रुपये घेतले त्यांनी कोणाकडनं 2,00,000 घेतले अशा प्रकारे म्हणजे फ्रॉडची स्कीम सध्या चालू आहे. तर याबद्दल मी महाविद्यालयाला पण विनंती करतो की तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना सांगा अशा प्रकारच्या कुठल्याही फ्रॉडमध्ये तुम्ही पैसे देऊ नका फार सावध राहा या बाबतीत. त्यानंतर आता सगळ्यांनाच माहिती आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2,000 रुपयाचे नोट्स मागं घ्यायला सुरू केलं. 30 सप्टेंबर शेवटची तारीख होती पण 30 सप्टेंबर लास्ट डेट होती कुठल्याही बँकामध्ये एक्सचेंज करण्यासाठी किंवा अकाउंटवर भरण्यासाठी. तर लोकांनी भरले पैसे त्यानंतर काही लोकांचे राहून गेले कारण आमच्याकडे डेटा येतो की बाबा किती नोटा सर्क्युलेशनमध्ये होत्या किती वापस आल्या आणि अजून किती आहे मार्केटमध्ये किंवा लोकांकडे. तर त्यानुसार रिझर्व्ह बँकेने अजून 7 दिवसांचा कालावधी वाढवून दिला. त्या कालावधीत सुद्धा लोकांनी पैसे वापस भरले नाही आणि आता काही लोक आमच्याकडे रोज फोन्स येतात. म्हणजे मागच्या 3 ते 4 दिवसात आमचे 2 माणसं फक्त फोन अटेंड करतात प्रत्येकजण सांगते की माझ्याकडे 1 नोट आहे माझ्याकडे 2 आहे माझ्याकडे 5 आहे. कोणी 2,00,000 घेऊन येते कोणी 5,00,000 कॅश पिशवी भरून घेऊन येतात की नाही तुम्ही घ्याच आता इथे नाही तुम्ही तुम्हीच नोट जारी केली आहे ना तुम्ही इश्यू केलेली नोट आहे तुम्ही इथेच घ्या आता बरोबर माझ्याकडे. वयस्कर लोक वगैरे येतात तर आता यामध्ये पुढचा ऑप्शन नोट तुमची एक्सचेंज करण्यासाठी हा एकच आहे. रिझर्व्ह बँकेचे जे इश्यू ऑफिसेस आहेत जे पणजीमध्ये नाही आहे नियरेस्ट इश्यू ऑफिसेस आपल्याला 2 आहेत. एक तर बेलापूर मुंबईला आहे आणि दुसरं बेंगलोरला आहे किंवा हैदराबाद जर कोणाला तिकडं म्हणजे त्या बाजूला कोणी असेल तर हैदराबाद पण आहे. तर नियरेस्ट ऑफिसेस हे आहे तर तिकडं जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ॲप्लिकेशन करायचं की माझ्याकडे माझं हे नाव आहे माझ्या ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी आहेत नाव पत्ता आधार कार्डची कॉपी पॅन कार्डची कॉपी आणि तुमच्या बँकेचं पासबुकचं एक कॉपी जेणेकरून ते पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट करतात. जर रक्कम 20,000 रुपयापर्यंत असेल तर तुम्ही ती ऑन द स्पॉट एक्सचेंज करून घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला पर्सनली तिथं जावं लागेल. रक्कम 20,000 रुपयापेक्षा जास्ती असेल तर ती रक्कम अकाउंटमध्येच क्रेडिट केली जाईल आफ्टर ड्यू डिलिजन्स. त्यानंतर आता म्हणाल की आता 2,000 रुपयाची एक नोट आहे त्यासाठी मला मुंबईला जाऊन यायलाच 2,000 रुपयापेक्षा जास्ती खर्च येईल. तर एक फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही इंडियन पोस्टमधून ही नोट पाठवू शकता रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसला. रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसचे जे पत्ते किंवा ॲड्रेसेस फोन नंबर्स जर पूर्ण तुम्हाला रेफरन्ससाठी हवे असतील तर फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरूनच घ्या कारण सध्या तो पण एक फेक स्कॅम चालू आहे. आता परवा एक व्हिडिओकॉन डिटेलचं स्कॅमचं एक रिपोर्ट आला होता आम्हाला की एका माणसाने व्हिडिओकॉनचं त्याचा रिचार्ज केला आणि ते चालू होईल तर त्यानं कस्टमर केअर गुगलवरती सर्च केलं. सर्च केल्यानंतर त्याला एक नंबर भेटला आणि त्याने त्या नंबरवर फोन लावला तर तो नंबर फ्रॉडस्टरचा होता कारण गुगलवर कोणीही काही माहिती टाकू शकतो. गुगल इज नॉट ऑथेंटिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. तर तिकडे त्यांना ते आपला नंबर कस्टमर केअर ऑफ व्हिडिओकॉन डिटेच म्हणून टाकून दिला होता. त्यांनी फोन केला त्यांनी सांगितलं आता तुम्हाला अजून 100 रुपये भरावे लागतील मग हे ॲक्टिवेट होईल तुमचं आणि त्या 100 रुपयाचा रिचार्ज पण तुमच्या कनेक्शनवर होऊन जाईल. तर त्यांनी काय केलं त्याला एक लिंक पाठवली त्या लिंकवर त्यांनी माणसाने क्लिक केलं ओ टी पी टाकल्यावर 45,000 रुपये त्याचे डिडक्ट झाले अकाउंटमधून 45,000 रुपये कारण तो नंबर ऑथेंटिकेट नव्हतं ऑथेंटिक नव्हतं. तर कुठल्याही इन्फॉर्मेशनसाठी रिझर्व्ह बँक रिलेटेड इन्फॉर्मेशन आली असेल तर फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरूनच तुम्ही ते इन्फॉर्मेशन घ्या किंवा आम्हाला तुम्ही ईमेल करू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे FIDD@panaji
FIDD Panji @rbi.org.in. Email ID FIDD Panji @rbi.org.in. तुमच्या क्वेरीज तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. आणि हा एक अनोखा कार्यक्रम या कॉलेजने ऑर्गनाईज केला त्याबद्दल मी आभार मानतो कॉलेजचे. थँक्यू. We are truly honored to have Mr. Avinash Shinde with us today, and I would like to express our heartfelt thanks for his insightful talk, especially on the prevalence of misinformation and scams in today's society. Thank you, sir. Lastly, we would like to invite Sri Rahul Kulkarni, Assistant Chief Technical Officer at ICAR and a specialist in soil sciences, to hold a small talk on natural farm. Thank you. Good afternoon, everybody. I'll just take 5 minutes. Thanks for the organizing committee, Vidya Padmini College, for inviting all of us here. All the respected members from the panchayats are over here. So this is the platform to share our technologies, our inventions to you and to the farmer. So I'll just take the minute of the natural farming. We are all athletes, 1 o'clock, but we have to look after the soil. The soil is the thing what gives us the best food. So for natural farming, why natural farming has come into the practice? Because a lot of fertilizers, a lot of chemical fertilizers are being poured into the soil, and our own soil is not a fertile soil to that extent. So the natural farming concept has come into the practice, and of course ICAR is taking lot of initiatives for getting the integrated nutrient management approach. So to begin with, this is something called as Jivamrut, and lot of bad people had come over here to give the low facilities, but this thing will not require any low. So why I am telling this is not requiring any low? Because only thing you require, one plastic barrel of 800 to 1000 rupees. Say it is a 100 liters plastic barrel is required. I am telling the capacity of 100 liters and the formulation for it. This is what we have prepared. A 100 liters plastic barrel is required. A handful of soil is required, which is preferably beneath the banyan tree. Beneath the banyan tree, the soil is required. Then you require 10 kg of cow dung. 10 kg of cow dung is required. 10 liters of cow urine is required. 10 liters of cow urine. आमची देशी गाय की असते नाही ते देशी गायचे गोमूत्र काढत असते आणि हा तुझं शेण जात असते आणि आमचं जसे आम्ही मिरची खाता मिरची बळी खाता त्याचा बेसन आमचा तयार होता तसे त्यांचाही बेसन तयार होता. सो 2 किलो बेसन तयार होत आहे आमचा म्हणजे 2 किलो कोण तयार होत आम्ही मणगणे खाता त्यांचाही मणगणे तयार होता. सो 2 किलो मणगणे हे जगरी तयार होते गोड. And if the jaggery is not available, why I am telling this? Because when you are making the formulation, you might lose that main important ingredient. So this jaggery, if it is not available, you can take the sugarcane juice also. 10 gram of sugarcane juice. I again repeat, 1 barrel of 100 liters capacity, then a handful of soil, then 2 kg of besan, 2 kg of jaggery, and the cow urine and cow dung, and then you have to put this everything in this plastic barrel of 100 liters, and you have to add 50 liters of water to it. You have to add 50 liters of water, and you have to just stir it morning and evening for first 4 days. You have to stir it properly with morning for 2 minutes and evening for 2 minutes, and then you have to cover it with a gunny bag, because lot of heat emulsion will be there. So you have to cover it with the gunny bag. You understood? Yeah, this is the, you have to put all the 5 ingredients in this plastic barrel. This is the model I am telling. This is the model I am telling, and these are 5 ingredients you have to put in the plastic barrel. Don't cover it with the plastic lid. Just cover it with the gunny bag.
then your 4 day your Jivamrut will be ready. This is something soil enricher. The Jivamrut will be ready on the 4th day, and 50 liters of water what you have added to it, you have to increase the quantity by another 50 liters and make up the volume to 100 liters. So on the 5th day, your 100 liters Jivamrut is ready. 100 liters concentrated Jivamrut is ready on the 5th day. Just we have to take care that within 14 days, from the 1st day to the 14th day, you have to just count, or before 14th day, this plastic container Jivamrut has to be put back to the soil, because lot of microorganisms are multiplying in hundreds of colonies. In lakhs of colonies, they are multiplying inside the plastic drum. I again repeat if any confusion is there. But then, yeah, please tell, sir. It should be mixed in a wet land here. Yeah, that I will tell you, sir. When this Jivamrut is ready on the 10th day, you have to put back it to the soil. You have to put this Jivamrut back to the soil in the concentration of 1 liter of this concentrated Jivamrut, 10 liters of water you have to add to it. So directly you should not put this concentrated Jivamrut back to the soil. You have to take this 1 liter, add 10 liters of water to it, and then put it back to the soil. Now the question arises that within 14 days I will not be able to utilize my 100 liters of Jivamrut which I have made very easily. So what I have to do is that you have to take this concentrated Jivamrut, and you should have a 100 kg of cow dung with you. A roughly 100 kg cow dung should be there with you, and you have to mix this concentrated Jivamrut 20 liters to 100 kg of cow dung. That becomes ghana Jivamrut. This Jivamrut is made on the 4th day and on the 5th day. So within 14 days if it is not consumed by the soil, you have to add this Jivamrut back to the soil, back to the cow dung, and then that cow dung is called as ghana Jivamrut. It will remain for 6 to 8 months. The colonies will be multiplying themselves in the cow dung for next 4 to 5 months, though it will remain for 6 to 8 months. Am I clear about ghana Jivamrut? A lot of questions. See, the Jivamrut is very, very simple. You have to take one plastic bladder, you have to add a handful of soil, you have to add 10 kg of cow dung, you have to add 10 liters of cow urine, 2 kg of basal and 2 kg of jelly. The Jivamrut is ready by adding 50 liters of water to it on the 4th day. On the 5th day, you have to again increase the volume to 100 liters. Your 100 liter concentrated Jivamrut will be ready on the 6th day. So from 6th day to next 8 days, this concentrated Jivamrut, you have to use it back to the soil at the concentration of 1 liter concentrated Jivamrut, 10 liters of water. If you are not able to consume this Jivamrut back to the soil, then you have to add this concentrated Jivamrut to cow dung feed. 100 kg of cow dung, 20 liters of concentrated Jivamrut. So if you can make 50 liters of Jivamrut or 20 liters of Jivamrut, that will be useful for your kitchen garden. The concentration formula I have given for 100 liters, you can divide it for 50 liters or you can divide it for 25 liters. So this is something about Jivamrut and ghana Jivamrut. Now pests are there. Pest infestation is there. And for pest infestation, a lot of pesticides are being sprayed. So for pesticides, chloroplasts is done, and lot of health issues are there. So what we have come out with is something called the name is given as Brahmastra. The name is given to it. The formulation for Brahmastra is very, very simple. Today morning I have prepared this Brahmastra in the morning at my house. You have to have 1/4 kg of garlic, lasun as well as today, half of the lasun, half of the mirchang as well, and then you have to have 1 kg of neem leaf. कोई मतलब पाल रखता नहीं, पर 1 किलो कोई मतलब पाल दे पाता है, 5 किलो रसोई दे पाता है, नहीं 5 किलो मिश्रण दे पाता है, and just like how you make the chutney in the mixer, the same way you have to make grind the chutney and then the slurry is ready, and this slurry you have to add to 3 liters of cow urine, 3 liter गोमूत्र में add the पानी,
जब ब्रह्मास्त्र तैयार हो गए, आप तैयार हुई तो उनके हैं ब्रह्मास्त्र तैयार हो गए वैसे युवाओं का सबसे सुंदर कुर्ता वैसे है सर पे आज हो गया होता है एंड दिस ब्रह्मास्त्र यू हैड टू यूज एट द कंसंट्रेशन ऑफ 25 ml ओनली 50 ml यू हैव टू टेक दिस इन 1 लीटर ऑफ वाटर डोंट डायरेक्टली स्प्रे इट अप You have to take only 50 ml and you have to put in 1 liter of water and then you have to spray at the interval of say 4 days or 5 days. So your test dependent is ready. So these three things only I just wanted to tell you. Thank you very much. Thank you all, Kulkarni sir, for that very interesting presentation on soil and dependence fertilizers. Thank you so much. Finally, we would like to introduce Srinivas Mamal, a professor of our college, who will be presenting a short presentation on the initiatives that the college has conducted under the College to Village Campus to Community banner. Thank you. So, college in पुस्तक ज्ञानाबरोबर बरेचसे ॲक्टिव्हिटीज आम्ही करतात जे समाजातले काही इश्यूज असा काही समस्या असा त्यांचे तोडगा म्हणून फर्स्ट 10 वर्षाच्या आमच्या अस्तित्वात 9 वर्षात आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतल्या तातून 483 भुरग्यांनी आणि स्टाफांनी ब्लड डोनेट केला तसेच 60 पेक्षा अधिक इमर्जन्सीज आमच्या कॉलेजचे स्टाफ एल्युमिनी आणि स्टुडंट्स आणि मॅडम जीएमसी आणि इतर हॉस्पिटलांनी वचन ब्लड डोनेट केला ताच्या उपरांत आम्ही जी इलेक्ट्रिसिटी वापरतात ताचे एक सोल्युशन म्हणून आम्ही आमची ही जी बिल दिसता ताच्या दुसऱ्या साईडी सोलर पॅनल्स इन्स्टॉल केलेले असतात आणि महिन्याच्या महिन्या आमचं जे बिल येतात तातूतलं ऑलमोस्ट 60% बिल नेट बिलिंगच्या हातून आम्ही आमची एनर्जी स्वतः जनरेट करतात ताच्या उपरांत उदक जे आम्ही वापरतात ताचे भुरग्यांक बरतले बरं पिवपाचे उदक मिळचे म्हणून ॲटमॉस्फिअरिक वॉटर जनरेटर आम्ही आमच्या कॅम्पसात इन्स्टॉल केलेला असा म्हणजे जो हवेपासून तातूतलो जो मॉइश्चर असा तो मॉइश्चर ट्रॅक करून जवळपास 24 वरांनी 50 लिटर उदक जनरेट करता हे सगळ्यांवर प्युअर उदक आता टॅप कनेक्शनची गरज ना ताच्या उपरांत ॲग्रिकल्चरल एंटरप्रेन्युअरशिप आमची कॉलेज ही एज्युकेशन आणि कॉमर्स कॉलेज असा तरी असताना ॲग्रिकल्चर हा आमचा एक अविभाज्य घटक असा आणि तातूत आमच्या भुरग्यांक एक्सपिरियन्स आसपासचा अनुभव येऊ असो म्हणून आम्ही आमच्या भुरग्यांखातीर वेगवेगळे उपक्रम राबयता आणि या वर्षा आम्ही ब्लॅक राईस म्हणजे काळा भात लाल भात पंकज पाटणी आणि धनतेरा असे 5 प्रकारची भाता आम्ही स्वतः धुवूया मांद्रे पंचायत हरमल पंचायत आणि गिरी पंचायत सांगा अभिमान दिसता की गिरी पंचायतचे 5 सदस्य हांगा उपस्थित असा ताज्या शेतानुच आम्ही हे भात रोयले असा ताच्या उपरांत हावेरी कर्नाटका हांगाच्या हांगा आम्ही एक प्लॉट बुक केला ज्या दिवशी आता लागी येयला रोजा लागली वयता त्या रोजा आम्ही शेतकऱ्याकडे सहाय्य करून एक प्लॉट बुक केला आणि मॅरीगोल्ड वाईस या नावात आमचे भुरगे आता रोजाचं बिझनेस करतोय 21, 22, 23, 24 सारखे म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावसायिक ज्ञानही त्यांना मिळणार हे वर्ष मिलेट इयर्स म्हणजे तृणधान्याचे वर्ष म्हणून साजरा केलं होता त्याच्या खातीर आमच्या कॉलेजीन फाटले 2 वीक झाले ऍक्टिव्हिटीज चालू असतात कदाचित हा फोटो दिसतोय की जवळपास 70 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ आमच्या भुरग्यांनी आणि साहेबांनी आपापल्या घराकडसून तृणधान्याचे करून आणलेले त्याच्या उपरांत बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन या इनिशिएटिव्ह आम्ही गेल्या 10 वर्षात आमच्या अस्तित्वात 25 हजार काढा झालेला आणि बेंगलोरच्या रेटिंग एजन्सीत 80% सर्वायवल रेट लागलेला फोटो जे झाड लायता दिसतात नेक्स्ट स्लाइडिंग ते झाड परत 4 मीटर वाढलेले दिसतात झाड लावून आम्ही शोधून ते झाडाचे जतनही घेतात आम्ही त्याच्या उपरांत एक आमचं महत्वाचे कंट्रीब्युशन म्हणजे कासव कल्टर नेस्टिंग जे बहुजी मात्र विचार जातात त्याचे आम्ही गेली 10-11 वर्षा इनफॅक्ट काम करीत असतात फॉरेस्ट डिपार्टमेंटला मंत्रणा मिळवा 2012-13 मोती आणि मात्र विचारचे मिळवून फक्त 7 कासे हॉलिवूड कल्टर्स आले आणि त्याचे मी मिळवून 831 अंडी घातली त्यातून 501 अंडी सक्सेसफुली आम्ही गडिया सोडली टोटोपेक्षा त्याला 7 नेस्ट सायटी होती 2022-23 वर्षा 65 65 नेस्ट या
करूंगा। नेक्स्ट आपसे जो महत्वपूर्ण का एक प्रोजेक्ट है जो ग्राम वाटर रिचार्ज के का नाम हो गया भूजल सर्वर, जहां का आज सगळ्यात खूप पाणी आहे की कर्ज आहे ग्रासवर असा आणि लाखे तोड मला आपल्या कॉलेजी भरू या सोत्यावर तायप करून भूजल सर्वर जर ना या इशू मध्ये आले एक मॉडेल प्रोजेक्ट डिझाइन केला। त्या मॉडेल प्रोजेक्ट आता जवळपास 1 स्क्वेअर मीटर जमीन एक असा प्रोजेक्ट होईल ज्याचा आपण तुमच्या छपरा पुलटी उधर जवळपास 3.5 लाख ते 4 लाख मीटर उभं आपली जमीन जीव जीव एक सरासरी 5 वर्षाची रॅली 2.5 लाख मीटर उभं वर्षात वापरता वॉशिंग मशीन असं जर थोडं जास्त वापरत असेल पण या प्रकल्पाला 1-2 ते 2.5 हजाराच्या प्रकल्पात जवळपास 3.5 लाख मीटर उभं आपली जमीन जीव शकता। तसं आमच्या कॉलेजच्या रूपाचे जे जे उभं पडतात ते सगळे उभं आम्ही जवळपास 14 लाख रुपयाचा एक प्रोजेक्ट करून ग्राउंड रिचार्जिंग सिस्टम केला। आम्ही बोरवेलचे उभं वापरता साफा वर्मा दिसाय आम्ही तिथे उभं वापरता त्याच्या नवीन पुढे आम्ही उभं जमीन पुरत घालता म्हणजे आमचं वॉटर फुटप्रिंट जो असा तो पॉझिटिव्ह असा। अजून पर्यंत जवळपास 12 पंचायती 4 तालुका मिळून आम्ही 39 असे प्रोजेक्ट केले असा आणि एका स्टडीच्या अंतर्गत ताकी जी कॅपॅसिटी असा इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केला ताकी कॅपॅसिटी असा 1,20,00,000 मीटर उभं जमीन जिओपाची कॅपॅसिटी असा सरासरी गोळ्या 3.5 मीटर पाऊस पडला म्हणजे पावसाचे उभं जर तसे साठून दोन पूर्ण गोळ्यामध्ये आम्ही 3.5 मीटरची चादर घालू शकता उदकाची इतक्या उभं पडतात आणि दाखवतल्या बरं 1,20,00,000 मीटर उभं जमीन जिओपाची साखा अभिमान दिसता की विद्यापूर्वकी कॉलेज आणि मॅनेजमेंटच्या सहाय्याने स्वतःच्या खर्चात आम्ही हा इन्फ्रास्ट्रक्चर 12 पंचायती आणि 4 तालुकांनी केला असा। त्याच्या उपरांत थोडे ग्रीन इनिशिएटिव्ह म्हणजे आमचे असं बॅनर दिसतात कदाचित तुमचा फ्लॅक्स बॅनर असं दिसतो पण तो फ्लॅक्स बॅनर होता कपड्याचा बॅनर असा। सो आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात जे प्लास्टिक वापरता कॉलेजच्या पंचायतात जे प्लास्टिक वापरता ते प्लास्टिक आम्ही 0 यूज प्लास्टिक केला। काही थोडेसे गजारी खाते जे अटपोस रिपोर्टर्स असतात तिथल्याच वापरले होता मागे जी वेलकम करा प्रोसेस असतात ती फुला की आम्ही विकत आहे बाजारातून फुला विकत आहे ना आमच्या भुग्या आम्ही वेगवेगळ्या तऱ्हे ट्रेन केला आणि त्याच्या पोस्टात त्या आठही फुला झाला ताजेपासून बुके करून ताजे आठवाचे ते बुके कॉलेज विद्या घेता आणि त्याच बुके आम्ही आमच्या प्रोसेसात वापरतात। आमच्याकडे पेपरलेस ऍडमिनिस्ट्रेशन असतात आमच्या नोटिसेस जे व्हॉट्सअप ग्रुप आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया माध्यमातून आम्ही भुग्यामध्ये आणि खालकामध्ये पाठवतात ते प्रिंट आउट पेपर जो पेपर लागतो तो आहे कमी केला असता आता जो ऑर्गेनिक वेस्ट असा त्याचे आम्ही आमचे कॅम्पसात आम्ही बायोगॅस प्लांट केला आमचे कॅन्टीनात त्याचे कलेक्शन असतात आमचे जे उशे आणि ते गुलर ऑर्गेनिक वेस्ट असतात त्याच्यापासून बायोगॅस तयार करून ती एनर्जी रूपात कन्वर्ट करून आम्ही आता वापरता आणि वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम आमच्याकडे असतात आमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट असतात तो वर्षाच्या वर्षा आम्ही रिसायकलिंग करते म्हणतात तसेच प्रत्येक वर्षाचे प्रत्येक क्लासरूम ग्रीन सॉलिड आणि ऑर्गेनिक आणि सॉलिड डिस्टर्ब वेगवेगळे कलर कोडेड करून डस्टबिन जोडलेली असतात आणि लास्टली आमच्या कॉलेज कॅम्पसात ई वाटिका असतात ज्यातून वेगवेगळे मेडिसिनल प्लांट्स असतात त्याचे किंवा कोडून त्याची माहिती जवळपास 3,000 भोगे दिसत या कॅम्पसात येतात त्याचे पालक येतात त्याचे नवे खाते उपलब्ध करून दोरलेले असतात आपकी आगे की तस्वीर में सीखो सके आपसे हाथ टारगेट को बढ़ जाता हाथ को कमी पड़ता जब बच्चे की आपसे करें टाइम आप कर रहा है ऐसे इनिशिएटिव जो आपके बता स्पेशलिस्ट और भूजल सर्वर दस्ता और इनिशिएटिव जो आपके घर घर आपके पावे ज़रा बता कि पानी से प्रॉब्लम अंदर जाता तो पानी से प्रॉब्लम आपके सॉल्व हो सकता ताकि हमारे एक मॉडल डिजाइन करो ताकि बेटर थी ना तो प्रोसेस भी चालू होता आगे तरह तरह तो सक्सेसफुल तरह तरह हमें प्रैक्टिकली इंप्लीमेंट कर सकता। आता निमणे येथे खेपेर आम्ही नॅशनल अँथमा खातीर उभे राहूया सगळ्यांकडे मात्र की जेवण चालू असतं कारण कदाचित आता शेती झाली ना सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेत असतात त्याच्या उपरांत आम्ही राष्ट्रगान